स्वागतम सुस्वागतम। सुयोग सादर करत आहे जादू तेरी नजर। लेखक रत्नाकर मतकरी, दिग्दर्शक मंगेश कदम, नेपथ्य प्रकाश वेशभूषा प्रदीप मुळे, गीत रत्नाकर मतकरी श्रीरंग गोडबोले, संगीत अशोक पत्की। जादू तेरी नजर, जादू तेरी नजर, जादू तेरी नजर, जादू तेरी नजर। इंग्लंडामध्ये कोण्या काळी इंग्लंडामध्ये होता एक शायर, कोण्या काळी इंग्लंडामध्ये होता एक शायर, नाव जयाचे जगी गाजले, नाव जयाचे जगी गाजले, विल्यम शेक्सपियर, William Shakespeare, William Shakespeare, William Shakespeare. आकाशाच्या फरकावरती ताऱ्यांच्या शब्दांनी कोणी लिहितो कविता रात्री दिवसा रविकिरणांनी, आकाशाच्या फलकावरती ताऱ्यांच्या शब्दांनी कोणी लिहितो कविता रात्री दिवसा रविकिरणांनी, महान दीपका धरतीवरती प्रतिभेचा ईश्वर, महान दीपका धरतीवरती प्रतिभेचा ईश्वर, नाव जयाचे जगी गाजले, नाव जयाचे जगी गाजले, विल्यम शेक्सपियर, विल्यम शेक्सपियर। रोमियो जुलियट परिप्रेम करावे उत्कट, रोमियो जुलियट परिप्रेम करावे उत्कट, कधी हसोनी म्हणे प्रेमिका तू भोळा कुळचट, कधी हसोनी म्हणे प्रेमिका तू भोळा कुळचट, मिड समरच्या स्वप्नी करते जादू तेरी नजर। समरच्या स्वप्नी करते जादू तेरी नजर, नाव जयाचे जगी गाजले, नाव जयाचे जगी गाजले, विल्यम शेक्सपियर, 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 विल्यम शेक्सपियर। तर असा हा महाकवी महानाटककार महा शेक्सपियर महा चालू हा काय म्हणतो की हे प्रेम 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 म्हणजे असतं काय, येतो बस नजर का धोका आहे। आता आता तुम्ही म्हणाल प्रेम हे हृदयात असतं, पण नाही, शेक्सपियर म्हणतो ते नजरेत असतं। कधी कुणाची कुणावर नजर पडेल, जादू होईल आणि प्रेम जन्माला येईल हे जसं सांगता येत नाही, त्याचप्रमाणे कधी कुणाच्या प्रेमाला कुणाची नजर लागेल हे सुद्धा आम्हाला ठाऊक नाही रे बाबा। सगळा मामला नजरेचा, असं आम्ही नाही, आम्ही नाही, खुद्द शेक्सपियर सगळ्या नाटककारांच्या बापाचा बाप, त्याच्या मिडसमर नाईट्स ड्रीम
मधुरात्रीचं स्वप्न या नाटकामध्ये म्हणतो. आणि तो म्हणतो म्हणून आम्ही म्हणतो की केवळ नजर बदलली की जे बदलतं ते प्रेम 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 म्हणजे नक्की असतं काय हो? प्रेम 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 म्हणजे नक्की असतं काय? हे प्रेम हे प्रेम हे प्रेम म्हणजे असतं काय? हे प्रेम हे प्रेम हे प्रेम म्हणजे असतं काय? फूल का फूल झाड का डोल सांगून कधी ते समजतं काय? हे प्रेम हे प्रेम हे प्रेम म्हणजे असतं काय? हे प्रेम हे प्रेम हे प्रेम म्हणजे असतं काय? पक्षी का गातो वारा का वाहतो सांगून कधी ते समजतं काय? कुणियाच्यासाठी झुरत कुणियाच्यासाठी मरत हे गुपित तरीही सार जग ह्याची गाणी गात. हे दिसत कुणाला नाही तरी सदा खुणावीत असत हे म्हणे चिरंतन तरीही अति चंचल म्हटलं जात. हे मोजून मापून ऐपत पाहून ठरवून होत काय? हे प्रेम हे प्रेम हे प्रेम म्हणजे असतं काय? हे प्रेम हे प्रेम हे प्रेम म्हणजे असतं काय? चंद्राची प्रीती सागरा भरती अरे सांगून कधी ते समजतं काय? डॉक्टर पुंडलिक डॉक्टर डॉक्टर पुंडलिक डॉक्टर पुंडलिक. अरे अरे काय झालं काय बो मामा काय झालं? डॉक्टर पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल येत आहेत आत्ता. अरे आज शनिवार आहे आपलं क्लिनिक लवकर बंद होणार आहे हे त्यांना स्पष्ट दिसत नाही का? स्पष्टपणे दिसत असणारा माणूस डोळ्यांच्या दवाखान्यात कशाला येईल? शिवाय आता या वेळेला ते येत आहेत त्या अर्थी मला ते पेशंट वगैरे काही वाटत नाही. चला नाही माझ्या डोळ्यांनी बघितलंय सॉलिड भडकलाय तो माणूस. काय केलंस तू? मी काही करत नाही तुझं काही सांगवत नाही. हे तुझं अरे डॉक्टर पुंडलिक. ओ डॉक्टर पुंडलिक आता या पोरीला काही अक्कल? डोळ्यांचं नाहीये काही. तुम्ही बसा बसा आणि सुरुवातीपासून मला सविस्तरपणे सांगा. मी वर्दे हरी विठ्ठल. मी वर्दे हरी विठ्ठल. माझा जन्म 1948 साली रत्नागिरी येथे झाला. त्याच्यामध्ये शाळेमध्ये असताना तुम्हाला हो ऐका एवढं मागे जाऊ नका आत्ताच काय ते सांगा. मी वर्दे हरी विठ्ठल बिल्डर अँड डेव्हलपर. नवनीत नवनीत माझी एकुलती एक मुलगी तुमचीच विद्यार्थिनी. हो 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 मी ओळखतो तिला. माझ्या नंतर सगळं तिचंच होणार आहे. मी ऐकून बरं का सगळं. मी तिचं लग्न मंदार गर्देशी करून द्यायचं ठरवलंय. तुमचाच विद्यार्थी मंदार गर्दे सर. तो बिंडोक नाही घरचा पैशावाला आहे इकडं घोळ आहे थोडा म्हणजे तेच ना फॅमिली ऑप्टिशियनशी गर्दे ऑप्टिशियन्स. त्याचा बाप त्याला पाली हिल वर गर्दे ऑप्टिशियनची ब्रांच काढून देणार आहे. नट नट्याला लेन्सेस विकून तो तुफान पैसा कमावणार आहे आणि म्हणून मी त्याला जावई करून घ्यायचं ठरवलंय. गर्दे वेट्स वर्दे राईट चॉईस. एंगेजमेंट साठी ज्यू सेंटर बुक केलाय येत्या गुरुवारी 7:30 PM. राईट प्लेस राईट टाइम. अरे ऍडव्हान्स ऍडव्हान्स सुद्धा भरून टाकलाय नॉन रिफंडेबल. अरे देन देर इज नो प्रॉब्लेम. देर इज अ प्रॉब्लेम डॉक्टर. व्हॉट इज अ प्रॉब्लेम? नवनीत म्हणते मी मंदार गर्देशी लग्न करणार नाही. लग्न करणार नाही? अरे पण का? अगदी फुसके अगदी फुसके. कारण काय ते म्हणते माझं मंदार गर्देवर प्रेम नाहीये म्हणून. शी हे काय कारण आहे काय नाही का? हल्लीच्या तरुण पोरांची टाळकी असतात सरकलेली. फालतू सिनेमा सिरियल बघतात आणि प्रेमाची नाटकं करतात. करू दे. अरे बापाला बापाला प्रेमाची फिलॉसॉफी पॉपी. तुम्ही बसा बघा बसा तुम्हाला होईल काहीतरी बसा. मला सांग तिचं दुसऱ्या कोणावर प्रेम बसलंय का? आहे ना त्या नवीन सुरवेवर आणि तोही तिच्यावर प्रेम करतो म्हणे. कसं ना? तोही तुमचाच विद्यार्थी आहे ना नवीन सुरवे.
हे लुकडं. हो पण मी त्याला असलं काही शिकवलं नाही. परिस्थिती एकदम बेताची. गल्लीतल्या गल्लीत दवाखाना काढायचं म्हटलं तरी नाकी नऊ येतील. अरे म्युन्सिपाल्टीच्या हॉस्पिटल मध्ये जाऊन नोकरी करावी लागेल. शाळांमधून पोरांचे डोळे तपासत. हसत हसत किती शाप देत आहे त्याला. मलाही कळत नाही इतक्या गरीब डॉक्टरवर तुमच्या मुलीचं प्रेम मुळात बसलं कसं. त्यात काय कठीण आहे. चार फडतू स्वस्तातल्या वस्तू भेट म्हणून दिल्या असतील त्याने तिला. दुसऱ्यांच्या कडून आलेले SMS फॉरवर्ड करून इम्प्रेस केलं असेल. तात्पर्य काय तात्पर्य काय. समजा नवीन आणि नवनीतचं लग्न झालं आणि मंदारशी झालेली एंगेजमेंट जर मोडावी लागली तर मला चार चौघात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. मग नवनीत मला मेली आणि मी तिला. नाही नाही तुम्ही असे एकदम टोकाला जाऊ नका. मी टोकाला जाणार नवनीतला घरातून हकलवून लावणार. तोंड काढ करायला सांगणार. तो नवीन सुरू माझ्या पैशाकडे बघून तिच्याशी लग्न करणार असेल ना तर त्याची चांगलीच फजिती करणार आहे मी. चांगली फजिती करा पण आधी गोष्ट मला सांगा. या सगळ्या प्रेमाच्या भानगडीत एक आय स्पेशलिस्ट म्हणून मी काय करायचं आहे. फजिती टाळायची. कोणाची. त्याची नाही माझी. म्हणजे नवनीतची समजूत काढायची. मी हो तुम्ही नाही हो. तुम्ही तिचे फ्रेंड हो. फिलॉसॉफर गाईड. तुम्ही शिव्या देण्यासारखं काय बोलताय. सगळं काय आहात तेव्हा तुमचा सल्ला तिने की ऐकेल. नाही पण समजा तिने माझं नाही ऐकलं तर. तर मात्र ती मला मेरी आणि मी तिला. मी तुम्हाला शेवटच्या सांगतो तुम्ही असं टॉकाला जाऊ नका. मी टॉकाला जाणार. येतो मी. ये टोक बंद आहे. जायला यायला इकडे भोग पाडून ठेवलेला आहे. नाव हिट शब्द यू. मी बघतो कसं काय बघायचं. हा माणूस घाम काढतो. तू जाय आपला काय संबंध. बिल्डर 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 आणि डेव्हलपर. अहो कठीण आहे रे बाबा कठीण आहे. म्हणजे आता गंमत बघा. नवनीतचं आणि मंदारचं लग्न झालं नाही तर ती डॅडीला मारणार. डॅडी तिला मारणार. समजा लग्न झालं तर ती नवीनला मारणार. नवीन तिला मारणार. आता दोघांचंही मनाविरुद्ध लग्न लावून दिलं तर मनाविरुद्ध लग्न लावलं म्हणून दोघेही एकमेकाला मारणार. या प्रेमाच्या बांधणीत बरेच लोक एकमेकाला मरणार आहेत. सुटे सुटे आणि गटागटानं सुद्धा. टेड्या मरू दे. आले होते आले होते. तुमचे डॅडी इकडे आले होते. म्हणत काय होते. पण तसं बरंच काही बोलला तो माणूस. पण जाताना शेवटी मी मेलो ती मेली असं म्हणाले आणि गेले बोहा. फर्स्ट क्लास. अगं म्हणजे त्यांच्या मनाची तयारी झालेली दिसते. नाही नाही अधिक काही मला माहिती नाही. अधिक माहितीसाठी भेटा अथवा लिहा डॉक्टर पुंडलिक. ओके काय आता लिहिता भेटत यायचं नाही. आज शनिवार हाफ डे. उद्या रविवार फुल डे. सोमवारी यायचं. चला. हो आमचं फक्त 5 मिनिटांचं काम आहे. प्लीज. कसलं काम आहे. त्यांना आमच्या प्रेमाच्या बाजूला वळवायचंय. हे काम 5 मिनिटात होणार आहे. अरे उभ्या आयुष्यात झालं तरी पुरे. बाबा डॉक्टर पुंडलिकांचा आणि प्रेमाचा काही एक संबंध नाही. प्रेमातलं त्यांना ओ का ठो कळत नाही. आंखे चार होना म्हणजे मल्टिपल इमेज सिंड्रोम वाटतो त्यांना. तरी भेटायचंय. प्रयत्न तर करून बघतो. भोगा आपल्या कर्माची फळ आहे. लवकर उरका उशीर झाला एकतर. सर सर. अरे कोण आहे रे बाबा. गुड इव्हनिंग सर. सर डॅडीनी सगळं सांगितलंच आहे तुम्हाला. बरं झालं. इकडे 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 बघूया. प्रॉब्लेम झाला भयंकर. तू जरा थांब. आतापासून मागे मागे नको. जरा थांब. हे बघ नवनीत मला असं वाटतं की तू तुझ्या डॅडींचं ऐकावंस. थांब ना थांब ना थांब ना. आधीच मी भयसाटले. जरा थांब ना. हे तू ऐकावंस. तू ऐकावंस त्याला कारण आहेत. कारण नंबर एक डॅडीन तुला लहानाचं मोठं केलेलं आहे. नाहीतर काय मी कायम लहानच राहणार होते. चांगलंय. कारण नंबर दोन आजपर्यंत डॅडीन तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण केलेली आहे. मग हीच इच्छा का नाही पुरी करत ते. अगं कारण त्यांना डॉक्टर मंदारकर दे आवडतो. मग त्यांनीच करावं मंदारशी लग्न. अगं आपलं तसं होत नाही. कारण नंबर तीन तू डॅडींच्या नजरेतून बघावंस. कारण नंबर चार. कारण नंबर पाच. आणि मग कारण नंबर सहा. आणि मग त्याच्यानंतर कारण नंबर सात. चांगली साते कारणे सगळी लक्षात नाहीत माझ्या. पण तू डॅडींचं ऐकावंस असं माझं सुस्पष्ट मत आहे. दॅट्स इट. ती सगळी साथीच्या साथी कारण सिनेमातल्या हिरोईनचा बाप सांगतो तिला. सर सर आमचं खरंच एकमेकांवर खूप प्रेम आहे. मला ना तुमचं हेच कळत नाही. मुळात प्रेम कशाशी खाता तुम्हाला माहिती नाही. अरे कसे काय प्रेमात पडता रे तुम्ही. काहीतरी फालतू टीव्ही सिरियल बघता पिक्चर बघता. चार SMS इकडून तिकडे फॉरवर्ड केले म्हणजे लगेच काय प्रेम होतं की काय. हे जमलं. सर डॅडीनी तुम्हाला पुरतच गुंडाळून टाकलंय. आम्ही इकडे आलो होतो ते ह्या पेच प्रसंगातही प्रेम कसं करावं हे ऐकण्यासाठी. तर तुम्ही आम्हाला लेक्चर दिलं प्रेम का करू नये ह्यावर. कठीण आहे कठीण आहे. आता डॅडींचं ऐक असं म्हटलं तर तुम्ही माझ्यावर रागवणार. तुम्ही नाही ऐकलं तर डॅडी माझ्यावर रागवणार. दोन्हीकडून माझी ढोलकी. ठीक आहे सर. आम्ही करतो विचार. तुम्ही सांगितलं त्यावर काय. खरंच करा रे. खरंच विचार करा. पण मी म्हणतो तुम्ही लग्न करूच नका. नाही लग्न करा एकमेकांशी करू नका असं मला म्हणायचंय. हा तुमचा फायनल सल्ला समजायचा सर.
हो हो, ह्याच्यापुढे मी काही शिकलेलंच नाहीये ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही डिसिजन घ्या आणि ताबड तुम्हाला सांगा. पण सर, गुड नाईट. मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. ह्याच्यात न आवडण्यासारखं काय आहे? गोळ्या मी लहानपणापासून खातोय. अरे बाबा, गोळ्यांबद्दल नाही बोलते मी. तुला चांगलं माहितीये मी कुठल्या विषयावर बोलण्याकरता इकडे आलेलो आहे. नाही नाही, मला नाही माहिती. माहिती नाही? ठीक आहे, ऐक. काय? अरे आता बाहेर गेलेले ते नवीन आणि नवनीत बघितलेस? हो. त्या बिचाऱ्यांचे चेहरे असे पडले होते रे खाली. हो. अरे मग उचलून द्यायचे होतेस. काय मिळालं तुला त्यांची ताटातूट करून? अरे आपल्याला काय, तिच्या डॅडीने मला जे करायला सांगितलं ते मी केलं. पण मुळात ते स्वतःला पटलेलं नसताना का? तुला असं का वाटते मला पटलेलं नाहीये म्हणून? नाही रे, तुझ्यासारखा माणूस प्रेमाच्या विरोधात असूच शकत नाही. होय काय? बस हे ते बरोबर रे, पण त्यांच्याशी बोलताना काय आर्ग्युमेंट्स केलीत मी. हे नावीने काहीच नव्हतं रे, सगळं खिसीपिटी होतं. म्हणजे वडिलांच्या नजरेतून बघ, वडिलांनी तुला लहानाचं मोठं केलंय. म्हणजे कसं आहे, वडीलधाऱ्यांच्या मतांच्या आधारे मी सगळं बोलून टाकलं. पण का? काय का? हा आधार तुला का घ्यावासा वाटला? येड्या, मला प्रेमाचा अनुभव आहे कुठे? अरे का नाहीये डॉक्टर, तुला प्रेमाचा अनुभव का नाहीये? एक्सक्यूज मी, मला असं वाटतं आपण त्या दोघांच्या प्रेमाविषयी बोलतोय. नाही नाही, एक्सक्यूज मी, मी तुझ्या प्रेमाविषयी बोलतोय. ओके, तुला काय म्हणायचं की प्रेमात पडायचं? ऍक्च्युली फॉल इन लव्ह. अरे तेच नॉर्मल होईल ना यार. होईल. कोणाच्या प्रेमात पडू रे? का? आजूबाजूची माणसं तुला दिसतात ना? आजूबाजूला दिसणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मी प्रेमात पडायचं. काय हरकत आहे? अरे मला सांग डॉक्टर, त्या डॉक्टर पूर्व पुरंदरे, स्त्री रोग तज्ञ, एवढ्या नटून थटून आपल्याच दवाखान्यापुढे त्यांचा दवाखाना थाटून बसलेले आहेत. एक मिनिट, डॉक्टर पूर्व पुरंदरे म्हणतोय? अरे म्हणजे तू तिच्या प्रेमात पडावंस म्हणून काही ना काहीतरी निमित्त काढून ती. अरे चल रे, सारखी भांडते रे, नको रे, नको भांडते. अरे डॉक्टर, हीच तर प्रेमाची गंमत आहे. तुला सांगतो, परवाच मी एक नाटक बघितलं होतं. बर. त्या नाटकात बघ, असाच तुझ्यासारखाच एक डॉक्टर असतो. हो. आणि त्याच्या हाताखाली काम करणारी त्याची एक असिस्टंट असते. बर. तो डॉक्टर तिला दिसला रे दिसला की ती असिस्टंट त्याच्यावर अशी वचा 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 करते. तरी सुद्धा त्या डॉक्टरला कळत नाही की हिचं आपल्यावर प्रेम बसलंय म्हणून. बरोबर आहे, ती वाचा 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 करते की नाही? का करते? अरे त्या डॉक्टरनं तिच्या भावना ओळखाव्यात म्हणून. आत्ता मला आठवलं, अरे परवाच मी एक चित्रपट बघितला. त्या चित्रपटात एक डॉक्टर असतो, अरे त्याच्या हाताखाली एक असिस्टंट असते बरं का. तर डॉक्टर त्या असिस्टंटच्या भावना ओळखायला जातो आणि ती असिस्टंट कानाखाली खेचते. मला सांगतोय मोठा आलाय. नाही मला नाही वाटत पूर्व मॅडम असं काय करतील. करू शकणार नाही रे, करू शकणार नाही, कारण मी तिच्या वाटेला जातच नाही ना. अरे पण तू तिच्या वाट्यालाच येत नाहीस ना. मग संतापून ती बाई त्या वाटेला गेली म्हणजे असं येऊ शकतं? प्रेमात काय वाटेल ते होऊ शकतं. अरे देवा. नाही नाही नाही, पण पक्या तुला असं काय वाटतं की डॉक्टर पूर्वा पुरंदरे माझ्या प्रेमात पडल्यात? नजर डॉक्टर, नजर. नजर? पूर्वा मॅडमची तुझ्याशी बोलतानाची नुसती नजर तू बघितलीस ना, तरी लगेच तुझ्या लक्षात येईल की पूर्वा मॅडम तुझ्या प्रेमात आकंठ बुडाल्यात. अरे निदान गट्टांगल्या तरी खातच आहे. म्हणजे तुला असं म्हणायचं प्रेम हे नजरेतून डोळ्यातून कळतं? अरे सगळ्यांना कळतं आणि तुझ्यासारख्या डोळ्यांच्या डॉक्टरला कळू नये. ठीक आहे, आता मी सांगतो तसं कर. हा सांग तू. नाही नाही, तुला नाही जमायचं. अरे सांग ना. नाही तुला जमणारच नाही. अरे न जमायला काय, सांग ना तू. तुला नाही जमणार. न जमायला काय झालं? अरे डॉक्टर आहे, कॉपी करून झालो काय? तुला नाही जमणार. तू काय करतो माहितीये? काय? पेशंट आला ना की तू त्याच्या डोळ्यात बघतोस. हो. त्याच्या डोळ्यांच्या आतमध्ये कुठे बघतोस? म्हणजे प्रेम हे नजरेच्या आतमध्ये दडलेलं असतं. हे मोठं ऑपरेशन आहे. डॉक्टर पुंडलिक. अरे बापरे. डॉक्टर पुंडलिक. अरे बापरे. अरे बापरे. नाही डॉक्टर, 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 हीच वेळे ताबडतोब मॅडमच्या पुढ्यात जा आणि त्यांना सांगून टाक. काय? मॅडम, इफ यू लव मी आय लव यू. ओके. अँड इफ यू नॉट लव मी तरी सुद्धा आय लव यूच. असं सांगायचं? हा. बिंदास बिंदास. ओके. येस.
अरे काय माणूस आहे आता ह्या बहिणी आता नमस्कार. अरे वा आलात का तुम्ही. या या काय घेणार चहा कॉफी कॉन्टॅक्ट लेन्स. डॉक्टर पुंडलिक. डॉक्टर पुंडलिक कुठेत. ते आतमध्ये कामात आहेत. कामात आहेत. छान असा बावळ्यात डॉक्टर मिळालाय ना म्हणून तुमच्यासारखे कंपाऊंडरच फावत. नाही तुम्ही मला काही बोलताय का. मला काही कळलं नाही म्हणजे. पण मला कळतंय ना मांजर जरी डोळे मिटून दूध पित असलं ना तरी चोरी लपत नाही. मांजर तुम्ही मला काय बोलताय का. माझ्याकडे काम करणाऱ्या त्या चंद्रकलेला नादी लावतोयस ना. नादी अहो मराठी येतो म्हणून काय भयंकर शब्द प्रयोग कराल का काय. नादी भीती काही नाही मी सहज आपली तिची विचारपूस करत असतो एक शेजार धर्म म्हणून. असा असतो शेजार धर्म. येत जात हसतोस काय गाणी काय गुणगुणतोस वेळी वेळी फोन काय करतोस. हे सगळं मी आपण होऊन करत नाही हो. आम्हाला डॉक्टरांच्या तशा स्पष्ट ऑर्डर्स आहेत. चान्स मिळेल तसं शेजाऱ्यांवर प्रेम करत जा म्हणून. अच्छा म्हणजे डॉक्टरांचीच फूस आहे तर ह्याला. फूस आता बघतेस त्यांच्याकडे. नीट बघा नीट. नाही म्हणजे त्यांना याची गरज आहे म्हणून म्हटलं मी. अगदी नीटच बघते. ओके ऑल दी बेस्ट मॅडम. चला आता चंद्रकला एकटीच असणार. चंद्रकला डॉक्टर पुंडलिक. डॉक्टर पुंडलिक. काय रे पक्या आवाज बदलू नका. अरे बाप. डॉक्टर पुंडलिक मला तुमच्याशी थोडस महत्वाचं बोलायचंय. बसा ना प्लीज हॅव अ सीट. या या बसा. इट्स ऑल राईट. हो बसा हो. डॉक्टर पुंडलिक हो तुम्हाला माहितीये तुमच्या आणि माझ्या समोरासमोर असलेल्या क्लिनिक्स मध्ये एक प्रेम प्रकरण सुरू झालंय. मला माहिती आहे. अच्छा म्हणजे हे सगळं तुम्हाला माहिती येत. सगळं नाही पण मला थोडस माहिती आहे. आणि ह्या सगळ्याला तुमची संमती आहे. कसं आहे आजपर्यंत ह्या गोष्टीचा मी कधी विचारच केला नाही ना. तुम्हाला असं नाही का वाटत की हे सगळं चूक आहे म्हणून. काय लग्न झालेल्या पुरुषाची नजर परक्या बाईवर पडतेच कशी सांगा. नाही माझं लग्न कुठे झालंय. माझं लग्न नाही झालेलं. ओ माय गॉड. म्हणजे तुम्ही सुद्धा प्रेमात पडलात. हे पक्क्याचा आग्रह आहे दुसरं काही नाहीये. ओ हो हो तुम्ही सगळे पुरुष ना हलकट. काय बोलताय. नाही नाही त्या पक्क्याचं समजू शकते मी एक वेळ. तो पडला प्रेमात ठीक आहे. पक्क्या प्रेमात पडला मला बोलणं नाही. पण तुम्ही एक डॉक्टर असून एका नर्सच्या मागे लागता. तुम्ही नर्स आहात. डोकं फिरलंय का तुमचं. अहो कसं कसं ओरडताय तुम्ही. काय काय झालं काय मला सांगा ना. मी माझ्याबद्दल बोलत नाहीये. मी बोलते चंद्रकलेबद्दल. चंद्रकला कोण होता ही. माझ्या क्लिनिक मध्ये नर्स आहे. आणि हा पक्क्या तिच्या मागे लागलाय. असं झालं का. आणि आता तुम्ही सुद्धा. बघा काय. नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघा माझ्या संबंधात आता मी जे बोलत होतो ते चंद्रकलेच्या संदर्भात बोलतच नव्हतो. ते मी. मग कुणाच्या संदर्भात. माझ्या. बोला ना असं काय बघताय. कुठे बघताय. लक्ष कुठे तुमचं. असं काय करताय. डॉक्टर नाही बोला ना. बोला आता का बोबडी वळली. तुम्हाला सांगतो एकदा नजर वळली ना. नाही नाही तुम्ही काही बोलूच नका. माझ्या क्लिनिक समोर तुमचं क्लिनिक आलं तेव्हाच मला कळलं. काय की आता काहीतरी भानगड होणार. ओ एक्सक्यूज मी माझं क्लिनिक आधीपासून इथे तुमचं नंतर आलं लक्षात घ्या. पण तेव्हा मला कुठे माहिती होत की तुम्ही पण इथेच तडमडताय म्हणून. मला तरी कुठे माहिती होत माझ्या आयुष्यात तू माझ्या लहानपणापासून तडमडणार असते. पूर्वा पूर्वी पूर्वीटली. पुंडलिक पुंडल्या माकड तोंडल्या. तू माकड तोंडी. तू 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 काय हटकाय. डॉक्टर झाल तरी भाषा काय तुझी. आठवते का एवढी होतीस तेव्हा मागे लागायचीस. आठवते का एवढी होतीस तेव्हा मागे लागायचीस. खुळचट सारखं येडपट सारखं. तर काय खुळचट सारखं येडपट सारखं लाड लाड वागायचीस. आठवते का एवढी होतीस तेव्हा मागे लागायचीस. आठव आठव. आठवते का एवढी होतीस तेव्हा मागे लागायचीस. तूच म्हणायचास. काय तूच म्हणायचा. झोपाळ्यावर उंच झोके घेऊया. चल चल काहीतरी बोलू नको. तूच म्हणायचा झोपाळ्यावर उंच झोके घेऊया. आळी मिळली गप्प चिळी. डॉक्टर डॉक्टर खेळूया. डॉक्टर डॉक्टर खेळूया. तोंडामधली उष्टी गोळी हट्ट करून मागायची. आताशी पण तेव्हा. तोंडामधली उष्टी गोळी हट्ट करून मागायचीस. खुळचट सारखं येडपट सारखं.
लड लड वागायचीस आठवते का एवढी होतीस तेव्हा मागे लागायचीस आठव आठव आठवते का एवढी होतीस तेव्हा मागे लागायचीस कधी चिंचा बोरे करवंद आवळे कधी चिंचा बोरे करवंद आवळे आणून दे ना म्हणायचीस कधी ती उडणारी कापूस म्हातारी कधी ती उडणारी कापूस म्हातारी पकडून दे ना म्हणायचीस चाफ्याच्या झाडावरची फुले काढून मागायचीस चाफ्याच्या झाडावरची फुले काढून मागायचीस खुळचट सारखे येडपट सारखे लाड लाड वागायचीस आठवते का एवढी होतीस केव्हा माग लागायचीस आठव आठव आठवते का एवढी होतीस तेव्हा मागे लागायचीस लक्ष कोणी तुमचं काय बोलताय तुम्ही मला काही आठवत नाहीये आणि या खुळचट कल्पना तुमच्या डोक्यातून काढून टाका प्रेम म्हणे प्रेम उचलली जीब आणि लावली टाळ्याला आणि हो तुमच्या त्या पक्क्याला आवरा आणि तुमच्या मनातल्या भाकड प्रेमाच्या गोष्टी त्या माकड वृत्ती माणसाला शिकवू नका ऐक ना पूर्वा एक्सक्यूज मी डॉक्टर पूर्वा पुरंदरे म्हणालात तर जास्त बरं होईल कारण नसती सलगी मला आवडत नाही डॉक्टर पुंडलिक सो बिहेव युअर सेल्फ useless ai काय रे सगळं जागच्या जागी आहे ना माझी जागाच दाखवली तिने अरे स्वतः लफडी करा माला लफडी करायला वा ही चंद्रकला कोण ही चंद्रकला कोण अरे बाबा चंद्रकला म्हणजे नुसती कलेपुरती कला खरी कला म्हणजे संसारात घरची बायकोच बाबा नाही 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 संत तुकारामांनी म्हटलं तेच खरंय असंगाशी संग करीता डॉक्टर हे क्लिनिक आहे आपलं का तीर्थक्षेत्र आहे आख्यान लावायला राहिलं काय आयुष्यात राहिलं काय अध्यात्म भजन कीर्तन चल तू किती पटकन नर्वस होतोस रे काय माहितीये या वाटेला मी गेलोच नसतो ना तर असा दुःखद प्रसंग माझ्यावर आलाच नसता तुझा ऐकला आणि माझं असं झालंय नाही नाही मला तर पटलं मला तर पटलं असा दुःखद प्रसंग वैऱ्यावर सुद्धा येता का म्हणाय पटलं ना तुला पटलं ना तुला अशाच एका दुखी प्रसंगात मगाशी त्या बिचाऱ्या दोघांना ढकलून दिलंस तू सर जा बोल त्यांच्याशी माझा व्यवसाय काय माझं चाललंय काय काय रे सर आम्ही आमचा निर्णय कळवायला आलोय तुम्ही आमचे फ्रेंड प्रोफेसर गाईड तुमच्या सांगण्याबाहेर जायचं नाही असं आम्ही ठरवलंय म्हणजे आम्ही ठरवलंय काय एकमेकाला कायमच विसरायचं आणि मी मंदारशी लग्न करायचं आणि असंच समजायचं की प्रेम भीम सगळं झूट असतं म्हणून प्रेम भीम झूट असतं रे गाढवात मूर्ख आहे तुम्ही काय सर काय मी काय वाटेल ते सांगितलं लगेच विश्वास आला की काय पण सर मगाशीच तर तुम्ही आम्हाला मी मगाशी म्हटलं होतं प्रेम भीम सगळं झूट असतं पण मला तर पटलंय आयुष्यात प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळीच व्हायला हवी नाही तर फरफट होते फरफट नाही मला तुम्हाला एवढं सांगायचंय आता मी तुमच्या वडिलांच्या पक्षात नाही आता मी तुमच्या पक्षात आहे कुठं बसवताय काय करताय थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच सर आता तुम्ही आमच्या बरोबर असताना आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही सर पण आता आम्ही दोघांनी काय करायचं काय करायचं काय मनसोक्त प्रेम करायचं मी तर म्हणतो पळून जाऊन लग्न करा पळून जाऊ कुठे 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 ते मी सांगायचं डोंट वरी माडव्याला माझं फार्म हाऊस आहे स्वीट होम तिकडे पळून जा काय ऍक्च्युली उद्या सकाळी मी गाडी घेऊन चालू बरं का तुम्हाला सुद्धा आग्रह केला असता की माझ्या बरोबर चला पण तुमचं पळून जाण्यातलं थ्रिल नाही सवय ना पळू शकशील ना तेच म्हटलं खाण्यापिण्याची बोंबच दिसते अरे हो ए नवरी तिकडे इकडे 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 परवा अलिबागला जायचं आणि शिस्तीत वैदिक पद्धतीने लग्न करायचं कळलं का रे घ्या तोंड गोड करा गोळ्यात माझ्याकडे पण सर डॅडींचं काय कोण ग डॅडी हा तुझे डॅडी ना मारो गोली डॅडी झाल तर मी तर स्पष्ट सांगेन प्रेम आणि पैशांच्या युद्धात प्रेम जिंकला बोल आणखी काय करू सर आणखी एकच गोष्ट करा बोल ना नक्की कराल सांगितलं तर अरे केली म्हणून समज तू फक्त बोल सर तुम्ही पण आमच्या दोघांसारखा लवकरात लवकर प्रेमविवाह करून टाका करून टाका पत्र पोस्टाच्या पेटीत टाका या चालीवर म्हणतोय
नाही रे, फार त्रास होतो रे. तुम्हाला जमलंय ना, चला पळा, चला 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 चला. आणि आता जरा दूध बीत पि हा बाबा. हा काय होणार रे, खाण्यापिण्याची बोंबच आहे सगळ्या आयुष्यभर. पक्या काय, मी उद्या सकाळी मांडव्याला जातोय. मला ना नैराश्यच आहे एकदमशी. का रे? ए पक्या, मी काय म्हणतो, तू चल ना माझ्या बरोबर. मी चल रे. नाही नाही, मला नाही जमायचं. नाही काय जमायचं, डोक्यात घालून बॅग. अरे घरी जा, कपडे घ्या, वहिनीला सांग मी तुला माझ्या बरोबर नेतोय, म्हणून माझ्यावर नाराज होऊ नका. काही नाही, घरी जाऊन वहिनीला सांगायची काही एक गरज नाहीये. का रे? सगळं काही समजायच्या पलीकडे जाऊन पोचली ती बाई. हो ना, व्हेरी. असं कसं झालं? कशामुळे गेली ती? काय झालं होत तिला? गेली नाही, आहे आहे अजून. रडायला लागला. उगाच रडायला लावतो मला. हॅलो, कोण? चंद्रू, चंद्रावळे, चंद्रावळे. आई ऐक ना, पूर्वा मॅडम आहेत तिकडे? नाही त्यांना जीव नको. बरं हा, त्यांना माझा एक निरोप सांग. त्यांना म्हणावं डॉक्टर पुंडलिकांना झटका आलाय, डोळ्याच्या बाहुल्या उलट्या फिरायला लागल्यात आणि बुबुळे बाहेर लटकतात म्हणाव. नवी डार्लिंग, नवी डार्लिंग, हे असं अचानक पळून जाऊन लग्न करायचं, तुला भीती नाही ना वाटत? बिलकुल नाही. तुला वाटतेय? नाही ग राणी, बिलकुल नाही. फक्त ना छातीत लहान सहान भुंगे फडफडल्यासारखं होतंय. विसरते भुंगे, माझ्या मनात अशी फुलपाखरं उडायला लागली आहेत. ए पण तू खात्रीनं येशील ना मांडव्याच्या बोटीत बसण्यासाठी? हो नक्की येईन, उद्या दुपारी गेटवे ऑफ इंडियावर बरोबर 4 वाजता. नवी डार्लिंग, कमानी खाली भेटेन मी ती तांदळी येतान भी त्या भव्य कमानी खाली भेटेन मी घेशील ना तू साजंगी त्या भव्य कमानी खाली भेटेन मी घेऊ न होडी जाऊ सखये त्या दूर किनाऱ्या भरती सायंकाळी वाळू तारू करी शपथ घेऊ ग कधी कधी न अंतर्याची सुरभरात गगन पुनी पांघरू दुक्याच्या चाली कमानी खाली भेटे नवी ना तू साजळी त्या भव्य कमानी खाली
अय्य मंजुषा कॉन्ग्रॅच्युलेशन्स नवनीत फॉर अवर एंगेजमेंट टू मंदार. थँक्स. पण ती बातमी आता जुनी झाली. एंगेजमेंट कॅन्सल्ड, मंदार आउट. मी नवीनशी लग्न करते. खरंच? हो, माझ्या समाधानासाठी सांगतेस. अगं तुझं समाधान तेच माझंही. तू खुशाल कर मंदारशी लग्न. मी ढीक करीन ग, त्यानं केलं पाहिजे ना. तो तर माझ्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही. आधी मला तो कधी भेटत नाही आणि भेटलाच तर तुझंच गुण वर्णन करत असतो. नवनीत अशी, नवनीत तशी. एवढी काय जादू केलीस त्याच्यावर. मी आणि त्याच्यावर जादू? अगं उलट, मी त्याला हजारदा सांगितलंय की मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाही. आणि मी वेडी त्याचा मुखचंद्र दिसावा म्हणून चातकासारखी वाट बघत बसते. चातक नाही ग, चकोर. कुठल्या का पक्षासारखी असे ना. मी वाट पाहते पण तू समोर असताना तो कशाला येणार आहे माझ्याकडे. ए, त्याच्या चालूपणाचं खापर माझ्यावर नको फोडू. नको कसं? तू श्रीमंत बिल्डरची एकुलती एक मुलगी, दिसायला सुंदर. मी सामान्य रूपाची सामान्य मुलगी, सामान्य डॉक्टर पुंडलिकाची सामान्य धाकटी बहीण. काही का असे ना, आता माझं लग्नच झालं म्हटल्यावर झक्क देतो की नाही बघतो तुझ्याकडे. कान पाडून आणि शेपूट हलवत. अगं किती दिवस माझ्या मागे मागे फिरणार तो. आणि हो, फेअरन लावली आयुर्वेदिक लावून बघ, नशीब नक्कीच बदलेल. किती दिवस माझ्या मॅगे मॅगे फिरणार तर. इतकी काही स्वतःला ग्रेट समजू नकोस. माझ्या त्या नरद्रष्ट मंदारनं तुला भाव दिला म्हणून तू स्वतःला मिस युनिव्हर्स समजायला लागलीस. उद्या मंदार माझ्यावर प्रेम करायला लागला तर मी देखील मॅडव ना, नाहीतर कमीत कमी ऐश्वर्या राय होईन. कुणीतरी प्रेम करायला लागलं की माणसाला प्रतिष्ठा येते, नाहीतर त्याची किंमत कचरा. एकाच गोष्टीसाठी तुझे उपकार मानायला हवेत, ती एंगेजमेंट मोडल्याबद्दल. आता मला नवीन उमेद आलीये. बघतीच आता मंदार कसा मिळत नाही ते. आता एकच विचार, मंदार आणि मंदार. आता एकच निर्धार, मिळवायचाच मंदार. अरे देवा, कठीण आहे रे बाबा, कठीण आहे. रस्ता मारायचा का खड्डा मारायचा असा प्रश्न पडतो ना. अधून मधूनच रस्ते, बाकी सगळे खड्डेच. जा मस्तपैकी कब्बर पाणी घेऊन ये. कब्बर पाणी? हे ग्लासभर कॉफी घेऊन ये. ग्लासभर कॉफी? मुद्दा लक्षात येतोय. तुला कसला आवाज ऐकू येतोय का? ए घाबरतो काय? आपल्या आजूबाजूला कोणतं रेडिओ काय टीव्ही लावलेला आहे? अरे कसं शक्य आहे का? आपल्या आजूबाजूच्या एक मैलाच्या परिसरात कोणाचंही घर किंवा बंगला नाहीये. चिटपाखरू पडलाय. आपल्याच घरात कोणतं रेडिओ काय टीव्ही लावलेला आहे? अरे कसं शक्य आहे? रेडिओ टीव्ही असल्या माणसाला बिघडवणाऱ्या, मनशांती बिघडवणाऱ्या गोष्टी घरात ठेवल्यास का तू? डॉक्टर काय बघतोयस? पाय सरळ आहे. मी पण येईल. अरे मंजू आहे. मंजू ताई आहे आपल्या. अरे मग असं काय अवतार केलाय सिनेमातल्या भूतासारखा? काय ग मंजू, वर्ष स्टेशन ओके आहे ना. बर, जिवंत आहे मी अजून. मंजू ताई, मंजूषा, मंजू बाळा, पटली खात्री? कसली रे, बहीण भाऊच आहात. काय ग मंजू, तू आलीस केव्हा? सकाळीच. म्हटलं तू इथेच भेटशील शांतपणे. शांतपणे नवीन भानगडीत मदत हवी वाटत काय? तुला कसं कळलं?
तू वेगळं काय करतेस? तू याच पद्धतीने बोलणार असलास तर मी तुला काहीच सांगणार नाही. काहीही सांगू नकोस. हे पण मंजू, तुझं प्रेम म्हणजे रिडिक्युलस गोष्ट झाली यार. तू प्रेमात पडत नाही, उड्या मारतेस. प्रेम म्हणजे तुला स्विमिंग टँक वाटतो आणि तू सतत डायव्हिंग बोर्डवर उभी असतेस. खाली कोणी दिसलं की आय्या आपड गळ्यात. अरे काय हे थोरला भाऊ म्हणून जेवढं बोलायला हवं तेवढं तुझं बोलून झालं. अगं पण संस्कार नावाची काही चीज असते की नसतेच? माझे कान अगदी सताड उघडण्याचं तुझं कर्तव्य तू केलंस. आता आमचं जमवून द्यायला मदत करणारच की तेवढं बोल. अगे तुला काय वेड लागले का? येडी झाली काय तू? मी वेडीच झाले. नाही नाही असं वेड लागत नाही. हे बघ ते स्टेप बाय स्टेप असत. म्हणजे वेडी झाले, पिशी झाले. मी प्रेमात, मी प्रेमात, मी प्रेमात बुडून या पार गेले. मी प्रेमात, मी प्रेमात, मी प्रेमात. वेडी झाले, पिशी झाले. मी प्रेमात, मी प्रेमात, मी प्रेमात बुडून या पार गेले. मी प्रेमात, मी प्रेमात, मी प्रेमात. मनगट मर्दानी ओळलेला मुठी मस्तवाल छाती जीव करी कुर्बानी. जवळ तो येता मोहरत काया काळीस थर थरते. डोळ्यामध्ये डोळे घालून पाहता नजरही भिर भिरते. माझी न राहिले आता मी प्रेमात, मी प्रेमात, मी प्रेमात त्याची मी झाले. आता मी प्रेमात, मी प्रेमात, मी प्रेमात. कळलं आता. बस जरा बस बस म्हणजे होईल काय? वेडी झाले, पिशी झाले. मी प्रेमात, मी प्रेमात, मी प्रेमात बुडून या पार गेले. मी प्रेमात, मी प्रेमात, मी प्रेमात. कळलं तुझं प्रेम कुठल्या थराला गेलं ते कळलं. आता नाव सांगा. मंदार गर्दे. मंदार गर्दे. मी चहाच बघतो. अरे बापरे मंदार गर्दे. नाही नाही आता काळजी करण्यासारखं काही नाही. तुला कळलं की नाही मंदारची आणि नवनीतची एंगेजमेंट आता मोडलेली आहे म्हणजे तुझी लाईन क्लिअर. तरी पण त्याची लाईन अजून आहेस ना त्या नवनीतवर. शी मला ना तुझं हेच कळत नाही. दुसऱ्या मुलींवर लाईनी मारणारा तिरंदाज तुला हवाय कशाला? कारण तो कसाही असला तरी माझं त्याच्यावर प्रेम बसले. मी नाही तुला मदत करणार. अरे मी स्वतः लग्नाशिवाय राहिलोय ते काय दुसऱ्यांची लग्न जमवत बसायला? डिअर ब्रदर काय मला जास्त काय नको. तू फक्त त्याला पटवून द्यायचं की माझं त्याच्यावर भयंकर प्रेम आहे. प्रेम भयंकर नसतं का? इथेच गोळाय सगळ्यात. तुझा ऐकेल तो. माझा कशाला ऐकेल? एकेकाळी तू त्याला शिकवलंयस. हो ग चल चल त्यावेळी सुद्धा कधी ऐकलं नाही माझं. आय एम सॉरी. मी तुला नाही मदत करू शकत. आय एम सॉरी. हा दादा काय हा माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. असं कसं? या वेळेस मी पक्क ठरवलंय की मंदार मिळाला नाही तर जीवाचं काहीतरी बरं वाईट. असं जाहीर केलं तस त्या क्रिकेटपटूच्या वेळी. त्यानंतर तो दोन भजन गाणारा पॉप सिंगर होता त्याला तू सुईसाईड नोट लिहून ठेवली होती. आणि आत्ता 3 महिन्यापूर्वी कोण तो गुजराती फॅशन डिझायनर त्यावेळी तू मला T20 बाटली आणायला सांगितली होतीस. शी बाटली तशीच पडली अजून. ते सगळं आता मागे पडलं. हे फायनल अगदी अल्टिमेट तुझी शब्द. अरे या 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 वेलकम होम वेलकम होम. काय एकदम कोंबडा बिबडा काय कसं काय आरवलात? कसं काय आलात? काय टेन्शन नाही ना? प्रवास सुखाचा झाला ना? व्हेरी गुड. प्लीज बी सीटेड. या या. हिला काय कळलं? नवनीत काल म्हणाली नाहीस येणार म्हणून. तू तरी कुठे सांगितलंस? फिट्टम फाट वेडे असं पळून जाणारे आधी कुणाला सांगत असतात का? आधी पळाले मग सांगितले असं असतं त्यांचं काय. ए तुमची दोघींची अगदी घट्ट मैत्री दिसत नाहीये. जाऊ दे चला चला तुम्ही इथे आहात बरं झालं. मला सांगा आता काही टेन्शन नाही ना? डॅडीने ह्याच्यातलं काही कळलं नाही ना? अजून तरी नसावं सर. सर एक गोची झाली. अरे त्या मंदारने बघितलं हो आम्हाला गेटवे ऑफ इंडियावर.
त्यांना हटकायच्या आधीच आम्ही बोटीत बसलो, पण त्यांना डोकं चालवून जर डॅडीना कळवलं ना तर बस ना बस, मला का घाबरवत आहे. आता तुम्ही इथे जस्ट रिलॅक्स. अरे वा 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 वा, आलात का तुम्ही? या 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 या, चला चला दोघही फ्रेश होऊन घ्या. या मी तुम्हाला तुमच्या रूमा दाखवतो. एक 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 मिनिट, काय दाखवतोयस? रूमा रूमा हा रूम्स. ए दोघे पटापट आटपा रे. काय काय म्हणतात येतो? हे पके हिब काय म्हणते? तू बोलशील ना त्याच्याशी आमच्या प्रेमाबद्दल? बघतो काहीतरी. मी जाते. कुठे चालली? लपून बसते. लपून कशाला? म्हणजे भोकळेपणाने बोलेल तुझ्याशी. मंजू तुला वेगळं लपायची काय गरज आहे? दादा तुझ्या लक्षात येत ना पॉइंट? काय भयंकर प्रेम, जीवन मरणाचा प्रश्न. ये बाई बघते आता जा. दादा मेंढे कुठल्या भाषेत बोललोय कोणास ठाऊक. हे बघ साऊथ मध्ये काहीही झालं तरी तुझ्या हात ना माझ्या आणि मंदारची एंगेजमेंट चालूच पाहिजे. आई बाबा उचला मला तर उचला. आला उचल्या आला आय मंदार आला. हाय सर. कोण आहे बे? अरे ये 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 काय नाही रे, तुझ्यासारखं बोलतोय तर काय हळूच बघितलं. बाकी काय नवनीत आले ना इथे? अरे हो 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 हो, लगेच शोध मोहीम काय बस तरी. काय अगदी नवनीतच्या मॅगे मॅगे, भलतच मॅग्नेटिक दिसतं तुमचं अट्रॅक्शन. सर्टनली सर, शी इज जस्ट टेरिफिक. एक 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 मिनिट एक मिनिट, ती इथे आली आहे. तिच्या डॅडीना तू बोललेल्या नाहीयेस ना? सर तिच्या असल्या चाहड्या करणे का? मी नाही. शाबास, मी फक्त तसा निरोप ठेवलाय. अरे ए ए, अरे नवनीत नवीन बरोबर इथे आले, ती स्वतःच्या इच्छेने. तू कशाला आला तिच्या मागे मागे? तिला वाचवायला. म्हणजे सर आय एम टेलिंग यू, आय स्वेअर काय फक्त मीच तिला सुखी करू शकेन. आय एम द राईट मॅन फॉर हर सर. अरे देवा, पण का तुला असं का वाटत? गट फिलिंग. मग औषध का नाही घेत? कुछ लेते क्यों नाही? हो इंट्युशन. अच्छा हा हा इंट्यू हा हा, ते काय वाटेल ते म्हणा तुम्ही. बट वी आर जस्ट लाईक मेड फॉर इच अदर. मेड फॉर इच अदर? अरे पण त्या दोघांना एकमेकांबद्दल असंच वाटतंय, मेड फॉर इच अदर. अरे तू कोण वाटतोस माहितीये का? कबाब में हड्डी. असं त्याला वाटतंय रे, मला कशाला काय वाटेल. आपण बोलतो खुल्लम खुल्ला आणि वागतो बिनधास्त. आपण बोलतो खुल्लम खुल्ला आणि वागतो बिनधास्त. आपण कोणाच्याही बापाला डरत नाही आणि आपल्याला जे पाहिजे ते पाहिजे म्हणजे पाहिजे मिळाल्या वाचून आपण कधी थांबत नाही. दिवस तू गराणी मी झुरतो खुळ्या वाणी आई शपथ खर सांगतो ही भंगच नाय. गर्दच भूती रात चांदणी फक्त तू आणि मी भेट एकदा घुजमणीचे माझी आपली ऐक एकदा. पण वीन तुला राणी मग आडव आलं कोणी त्याला उलटा पालटा करून टाकून आपल्याला जे पाहिजे ते पाहिजे म्हणजे पाहिजे ते मिळाल्या वाचून आपण कधी थांबत नाही. सर तुम्ही मला काय वाटतेल ते बोललात ना तरी माझं नवनीत वरच प्रेम काही कमी होणार नाहीये. हो उलट मी तुम्हालाच रिक्वेस्ट करणार आहे, तुम्हीच मध्यस्थ व्हा. ऍज अ नाईस स्पेशलिस्ट तिचे डोळे उघडा आणि तुमच्या जाताने आमची एंगेजमेंट करून द्या. काय बोलताय? नाही नाही मंदार मंदार, एवढं मोठं पाप मी नाही करू शकत रे. सर तुम्ही कॉलेजमध्ये पेपर तपासताना करायचात ना तसलीच पार्शलिटी अजूनही करताय? अरे नाही मंदार,
तेव्हापासूनच तुमचं माझ्याबद्दलचं मत खराब आहे. नाही नाही मंदार मंदार, तुम्हाला कसं वाटतंच माहितीये का, बघ म्हणजे ब्रेव, ब्रिलियंट, डर्टी, रिच असा वाटतोस. सर तुम्हाला माझ्याबद्दल हे असं काही वाटतंय असं अजिबात वाटत नाहीये. हो मग आता काय केलं म्हणजे तुला असं वाटेल आणि पटेल की तू माझा फेवरेट आहेस. चल चल मी तुझं लग्न माझ्या सख्ख्या बहिणीशी लावून देतो. जा ते जा आईश्कर ते जा रे ते जा जा विंदा जा रे ते जा. काय पाय पाय तर येत्या गुरुवारी जुहू सेंटरला तुझी एंगेजमेंट करून देतो म्हणजे होईल काय, तुझी बॅड पब्लिसिटी चालेल ना. काय बोलतो? घाबरला. हे मंजू. हो सर. माझी कितीही बॅड पब्लिसिटी झाली तरी चालेल मला. ओके. पण मला मंजूषाशी ह्या गुरुवारी एंगेजमेंट करायची नाही आहे. ठीक आहे आपण पुढच्या गुरुवारी करूया. नाही नाही पुढच्या गुरुवारी नाही, त्याच्या पुढच्या गुरुवारी करूया. कुठल्याच गुरुवारी नाही हो. तुझा गुरुवारचा प्रॉब्लेम आहे का, संडेला करूया. आपल्याला काय सिंधी पंजाबी गुजराती उर्दू हिब्रू कधीच नाही. जापनीज का? कारण माझं तिच्यावर प्रेमच नाही. असं नको रे बोलू. बघ ती बघ बघ ती तुझ्यावर किती प्रेम करते. काहीतरी माझ्यावर जबरदस्ती आहे ना. पण कारण माझं तिच्यावर अजिबात प्रेम नाही आहे. आलात का तुम्ही? हा म्हणजे आता तुम्ही चार दिवस राहणार असालच ना. या 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 तुम्हाला तुमची जागा दाखवतो. या काय राहायची खोली तुमची. तुम्हाला बॅग तुमची आहे? वा छान. चला चला दाखव खोली. चला दाखव तो खोली. चला 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 चला. नक्की जाऊया. सांभाळ ना. सर आम्ही दोघे जरा समुद्रावर फिरून येऊ. ए हवा खूप सुटली आहे, दगड बांधून फिरा. अरे हा बरोबर. आणि हे काय डॉक्टर, तू काय करतोयस? विचार करायची प्रॅक्टिस करतोय. हा बाकीचे डॉक्टर बघ प्रॅक्टिसचाच विचार करतात. ठीक आहे तुला काय जमेल ते कर, मला सगळ्यांचा स्वयंपाक करायचा बाबा. काय खरे पख्या, तू आहेस, तू आहेस म्हणून हे घर चाललंय हो. हा अरे मी नसतो तर काय झालं असतं हो. अरे हा विचार करण्यापेक्षा भल्या गृहस्था यंदाच्या सुट्टीत तरी स्वतःच्या लग्नाचं घे म्हणावं एकदा. नाही करणार लग्न. अरे 15-16 सांगून झालं नाही म्हणजे नाही करणार लग्न. ठीक आहे नको करूस लग्न, राहा आयुष्यभर असाच अविवाहित राहा. नाहीतरी ती भांडकुदळ तुला काय सांभाळणार. कोण भांडकुदळ? कोण भांडकुदळ? कोण कोण भांडकुदळ? नाही भांडकुदळ कोण? भांडकुदळ कोण? भांडकुदळ हा शब्द मी स्वतःच्या कानाने ऐकलेला आहे. तू हा तू ऐकलायस ना? हा तो तू तुझा आतला आवाज ऐकला असशील. माझा आतला आवाज इतका वेगळा? नाही खरे तू म्हणतेस तर खरं, माणसाने स्वतःचा आवाज ऐकावा. काल मी तुझा आवाज ऐकला आणि कालपासून माझ्या मनात पूर्वाच्या बद्दल नाही नाही ते विचारायला लागलेले. तुझं म्हणजे कसं माहितीये का डॉक्टर, ते पोहायला घाबरणारे असे काठावर उभे राहतात आणि पाण्यात पाय बुचकळून घार घार घर घार घर घार असं म्हणत तिकडेच काठावर असे बसून राहतात. तसं झाले तुझं. अरे कालपर्यंत प्रेमाचे उदात्त विचार ऐकवणारा तू आणि आज हे एकदम असे सुविचार. अरे ते दोघं बघ प्रेमात कसा जल्लोष साजरा करताय. तुझी धाकटी बहीण प्रेमात फार वेडी झालेली. मला सुद्धा वेडी लावणार आहे ती. तो मंदार अजूनही त्या नवनीतच्या पाठीमागे मरतो. त्या मंदारचं काय सांगू नको, कॉलेज पासून एक नंबरचा हुशार विद्यार्थी आला. हो सर बाहेर फिरून येतो. ते नवीन आणि नवनीत समुद्रावरच गेलेत रे. विचारलंय? नाही तुला विचारलंय कोणी काही? मी काय त्यांच्या पाठीमागे जात नाही कळलं. युजलेस सर. ओ इथन बाहेर गेल्यावर समुद्र उजवीकडेच आहे ना? तुला उजवीकडे हवाय का? आहे. त्याला जायचंय तिकडेच पण तू तसं बोलत नाहीये. काय प्रॉब्लेम कर तुझा, फटकी लायचे मग चढला तुला. तू बघू नको सर सांगत. काय गेलं का? गेलो तू? गेला 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 त्यांच्या मागे मागे गेला. आता त्यांच्या मागे मागे जाऊन ह्याला काय मिळणार मला काय कळतच नाही. इथे विचारांची प्रॅक्टिस करत बसून तरी काय मिळणार मला काय कळतच नाही. ठीक आहे तुला काय जमेल ते कर, मला काम आहेत मी निघतो. अरे देवा ही आहेस का अजून? बोलास तू मंदारशी? बोललो बोललो गोल 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 फिरलो. एक वेगळाच अनुभव होता पण शेवट एकच. नवनीत एके नवनीत, नवनीत दुने नवनीत.
ठीक आहे तर मग मला आता आत्महत्येशिवाय पर्यायच नाही. आपल्या या बनातलं एखादा उंचसा सुरूचा झाड शोधते आणि खेळते स्वतःचा शेवट करून. मंजू, सुरूच्या झाडावर शेवट करण्याची तुझी आयडिया एकदम थर्ड क्लास आहे. मग त्याचे डोळे उघडतील. पण त्यावेळी तुझे डोळे मिटलेले असतील त्याचं काय? येडपटीचे. मी जर आत्महत्या करायला नको असेल तर तूच काढ काहीतरी. आता काय करू मी, काय करू, काय काय करू? त्या मंदारवर काय जादू टणा करू का? डोस कपी कवते मला. जादू कर नाही तर चेटूक कर. पण मी तुला सांगून ठेवते, मी चालले सुरूच्या बना. घाबरू नकोस, आत्महत्या करायला नाही जाते. नुसती तिकडची झाड पाहायला चालले. आणि हे बघ, मंदार सुरूच्या बनात गेले नाहीये, तो समुद्रावर गेलेला आहे. मी कशाला जाऊ त्या दुष्ट अनुदार गद्दार मंदारच्या मागे? शाबास, आलेस मी समुद्रावर जाऊ. गेले गेले सगळे प्रेमीजीव समुद्रावर गेले. हे गंमत असते ना, असं प्रियकराच्या नाही तर प्रियसीच्या मागे 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 धावण्यात. मग भले एकमेकाला धुडकावलं का असे ना, पण जगण्याला आयुष्याला एक हेतू राहतो. हा यार, हेतू राहतो. Some purpose in life. संध्याकाळी साथ संगती रमता गमता सागर काठी क्षितिजावरती दिसता से तू सापडतो जगण्याचा हेतू. क्षितिजावरती दिसता से तू सापडतो जगण्याचा हेतू. इथे कुठे तू, मी इथे कुठे तू. रंगबिरंगी अवती भवती नाना रूपे घेई प्रीती उदासवाणा मीच एकटा मनात घेऊन कडवट किंतु. उदासवाणा मीच एकटा मनात घेऊन कडवट किंतु. इथे इथे तू, मी इथे कुठे तू. स्वप्नच काय आभास फुका कोण मारते अस्फुट हाका. कसे जुळावे सूर आपुले छेडू कसे वीणेचे तंतु. मी इथे कुठे तू, मी इथे कुठे तू. इथे कुठे तू, मी इथे कुठे तू. तुम्हाला प्रत्यक्ष दिसतेस बर का? न दिसायला काय झालंय, मी हाडा मासाचीच आहे. सतत भास होत आहेत मला. मला पहिल्यापासूनच तुमच्या डोक्याची शंका आहे. हा, आता मला पटलं की प्रत्यक्ष इथं आलीस तू. तू तुम्ही चालेल, तू म्हटलं तरी मी वयानं तुमच्यापेक्षा लहानच आहे. हे किती वर्षांनी लहान आहेस? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? तू आलीस कशी इथे? लॉन्च न लॉन्च. अरे आपल्याकडे गाडी होती, एकत्र आलो असतो ना. पण समजा नसेल मला एकत्र यायचं तर?
मग यायचंच कशाला? यायचंच कशाला? या वीकेंडला दी एंड करणार होतात ना तुम्ही? क्षितिजावर सूर्य जसा हळूहळू अस्ताला जातो तसा विझत विझत जाणार होतास ना तू? आय मीन तुम्ही. म्हण 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 तू तू म्हण, मी काय एवढा म्हातारा नाही झालो अजून. ऍक्च्युली मी कुठे बघताय? लक्ष कुठे तुमचं? असं काय करताय डॉक्टर? बापरे, अरे अरे, हॅट 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 रे, काय पक्क्यानं काम लावलंय मला हेशी. बरं ते मुर्दे, आपला काय विषय काय चालला होता? आत्महत्या करणार होतास ना तू? अगं आत्महत्या मी नाही, माझी बहीण करणार होती. येडी ग, ते का अर्धवट डोळ्यांच्या डॉक्टरच्या प्रेमात पडली आहे. डोळ्यांच्या डॉक्टरच्या प्रेमात? अगदीच मूर्खपणा आहे हा. असा मूर्खपणा तू करशील? प्राण गेला तरी नाही. अरे मला वाटलं तू तू माझ्या प्रेमामुळे वगैरे इथे आलीस की काय? वेळ लागले का मला तुझ्यावर प्रेम करायला? मी आले शुद्ध भूतदयेने तुला वाचवायला. मला हेच कळत नाही, मुळात माझ्या आत्महत्येची भाकड कथा तुला सांगितली कोणी? मला सांग. तुझ्या सगळ्यात जवळच्या माणसाने. माझा सगळ्यात जवळचा माणूस? यू मीन टू से पक्या? हो पक्या. हो य, जस्ट वेट पक्या, ताबडतोब बाहेर ये. आता गंमत बघा. पक्या ताबडतोब बाहेर ये. काय अत्यावश्यक सेवा करू साहेबा? आपण ही जी अनावश्यक सेवा केलेली आहे त्याचा मला थोडासा जाब हवाय. अरे पूर्वा मॅडम, अरे तुम्ही कधी आलात? काय कळवलं नाही, काय नाही, फोन नाही, मिस कॉल नाही, एसएमएस नाही, काय नाही. मुस्काट फोडी मला मला सांग, माझ्या आत्महत्येची भाकड कथा तिला सांगितलीस की नाही? आत्महत्या बोललास की नाही? आत्महत्या शब्द मी बोललेलोच नाहीये. आता बोला. आठवा मॅडम आठवा, आत्महत्या हा शब्दच मी काढलेला नाहीये. डॉक्टर, तसं काही न बोलता रात्रीच्या वेळेला तुला भेटायला म्हणून पूर्वा मॅडम एकट्या इकडे आल्या असतील तर त्याचा अर्थ काय होतोय कळतोय का तुला? मान ना मान, मैं तेरी वहीदा रहमान. मला काय हौस नाहीये इथे इतक्या लांबेची. पण पण एक माणूस जर आत्महत्या करत असेल तर सच्चा डॉक्टरनी धावायला नको. अरे कळलं, तुमचं माझ्यावर प्रेम नाही 50 प्रकारे सांगायची गरज नाही, मला कळलंय ते. बघा, तुमची जी काय व्हिजिटिंग फी असेल हा पक्या तुमच्या क्लिनिकवर येईल आणि तुमच्या तोंडावर फेकेल. जाव. तोंडावर म्हणतोय तो? अरे हट, तुझ्यासारख्या अनादरणीय माणसानं तुच्छतेनं फेकलेल्या पैशाला माझं कुत्र सुद्धा होणार नाही. कुत्र? हाड हाड हाड. अरे मग इथे शेपूट हलवत कशाला उभी आहेस? अरे हाड हाड हाड, तू हाड हाड, तू हाड हाड. ही जातच नाही, मला काठी घेऊन ये रे. जा. मला काठी? मी काय भिकारी आहे का? जाते मी. अरे गेट लॉस्ट. यू गेट लॉस्ट. यू गेट लॉस्ट. यू 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 यू. हाड. कोणाला हाड कोणाला म्हणते? हाड कोणाला म्हणते? अरे तू हाड पण मी पण हाड. अरे हाड, अरे हाड हाड. अरे नाही रे, गेल्या रे पूर्वा मॅडम गेल्या. अरे हो हो, काय गेल्या रे पूर्वा मॅडम गेल्या. अरे गेल्या रे पूर्वा मॅडम गेल्या रे पूर्वा मॅडम. मी डोळ्यांचा डॉक्टर असून सुद्धा मला दिसत नाही असं तुझं म्हणणं आहे? अरे गेल्या काय, मी हाकलून दिले, मी हाकलून दिले तिला. हा नाही, चांगलं गेलंस, बरं केलंस त्या बाईला तू हाकलून दिलंस. माझ्या बोलण्याचा विपर्यास करून एवढ्या रात्रीची एकटी इकडे येते म्हणजे काय? अरे तू बघरी, तुला कौतुक आहे तिचं, तू बघ. नाही बरं केलंस, बरं केलंस, तिला हाकलून दिलंस. तिला म्हणाव हे बये जा, हे बये बस बोमलत बोमलत समुद्र किनारी किनारी रात्रीची रात्रीची एकटीच एकटीच. अरे देवा, हे पक्या, हे पक्या लवकर बाहेर, पक्या लवकर बाहेर. मला एक गोष्ट पटकन सांग. नाही तू त्याच्या आधी मला एक पटकन सांग. काय? शेंगदाण्याच्या चटणीत हा शेंगदाणे टाकू की नको? तुला बनवायचीच आहे का? हो आज नको ना बनवू. पण ते म्हणून मला महत्वाचं सांग, मला मुंबईला जाणारी शेवटची लॉन्च किती वाजता असे मला सांग. आत्ता किती वाजलेत नेमके? आता वाजले बरोबर 6. 6? 6 गेली 5:59 ची शेवटची. काय तुला जायचं होतं? अरे आपल्याकडे गाडी नाही. कोणती? आत्ता गेली ना. कोणती? ती जाऊ दे ना. तिला काय, आपण बोलत होत. अरे आली तशी गेली. चल हॅल, तिला म्हणत चाल फट 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 जा बोल. हॅलो फट फट फट. हा चले फट फट, चले फट फट, चल फट, चले फट. हे आपल्या व्यवसायात बसत नाही पण तरी चल फाट चल फाट, चल फाट चल फाट.
ती थोडीच आपली गिराईक आहे. चल फाट, चल फाट, चल चल ना फाट ना, चल फाट, चल फाट. किती वर्षाने म्हटलं रे, हलकं वाटलं अगदी. ए व्यवसायामुळे बस बोंबल्यात समुद्र किनारी भटकत बस रात्रीची. येतील तिकडनं 7:27 कोळी. एक मिनिट, 7:27 काय लोकलचा टाइम सांगतो काय? येतील तिकडनं 7-8 कोळी, टाकतील जाळी, समजून जलपरी घेऊन जातील घरी. अरे परिस्थिती काय आहे, परिस्थिती काय? काव्य संमेलन कसली भरवतोय? परिस्थिती काय आता ह्यावेळी? आता ह्यावेळी आपण तिला घराच्या बाहेर काढलेलं आहे. आपण नव्हे, मग आपण? आपण आता जे जे काय म्हणून आघाडीत घडेल ना, त्याला एकटा तू जबाबदार असणार आहेस. म्हणजे या गावातले गुंड तुला माहित नाहीत, भलते डेंजर आहेत. अरे चिडले ना, संतापले ना, की अशा सुया टाचण्या अशा फेकून मारतात. ते संपलं की स्टेपलर मारतात. अरे काय गुंड आहेत का स्टेशनरीवाले ते? नको, पण आता ही रिस्क घ्यायची नाही. जा जा, तिला घेऊन ये. तिला म्हणावं रात्रभर इतरा, सकाळी फटफटलं की जा म्हणावं. जा जा जा. आत्ता घेऊन आणणार कुठे आपण? नाही काय 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 काय, तू मी तुला सांगतो, जा तिला घेऊन ये. ऊट पहिलं तिला घेऊन ये. अरे पण आत्ता आणून ठेवणार कुठे ना आपण तिला? ठेवणार काय, 50 खोले तू ऊट आता माझं सरकवू नको. पहिले घेऊन ये तिला, जा लोकार. ठीक आहे ठीक आहे, आणतो आणतो आणि तिची गादी तुझ्या बेडरूम मध्ये टाकतो. आत्तापासून नाही काय, तू आण तिला आणि अडगळीच्या खोलीत टाक. अडगळीच्या खोली? मी तुला सांगतो, अडगळीच्या खोलीत टाक म्हणजे अडगळीच्या खोलीत टाक. कुठे अडगळीची खोली? सरळ वर. हे वाचतं ग. बरं झालं मॅडम तुम्ही आलात. आता बघा ना घर कसं एकदम भरल्यासारखं वाटते. नाही जास्त बोलू नको, सामान वरती नेऊन ठेव. चला डॉक्टरांच्या खोलीत. चला डॉक्टरांच्या खोलीत, डॉक्टर जातील. तुम्हाला तुमची खोली दाखवतो, या या. कुठून दुर्बुद्धी सुचलीने अडगळीत आले असं झालंय? गंमत करत होतो. बरं ते मुरते, तुम्ही आमच्या मांडव्याला आलात. आमच्या मांडव्याला बघण्यासारखं काय? आमचा समुद्र किनारा वंडरफुल, हा, आणि पलीकडचे जे सुरूच बनणं माइंड ब्लोईंग. आणि सगळ्यात महत्वाची बघण्यासारखी गोष्ट म्हणजे सूर्यास्त. असा बघितला की सूर्यास्त, असा बघितला की सूर्योदय. आपण कुठल्या नजरेने बघतोय त्याला महत्व आहे. या आपण असा बघूया, या. अजिबात नको, तुमच्या बरोबर एकही रोमॅन्टिक गोष्ट बघायची नाही मला. आणि तुम्ही असलात काय किंवा नसलात काय, सूर्य बुडायचा राहणार आहे थोडाच. युजलेस. कठीण आहे रे बाबा, कठीण आहे. डॉक्टर, संध्याकाळ होत आलेली आहे, दुकानं बंद व्हायच्यात. मी तुझ्या करता काहीतरी खायला प्यायला घेऊन येतो जाऊन. हा आलोच. गेले. नाही पण एक गोष्ट चांगली झाली, पूर्वाने तोंडावर सांगून टाकलं की माझं तुझ्यावर प्रेम नाही, विषय संपला. असं म्हणायचं. नको बाबा, नको नको, प्रेम हा विषय डोक्यातच नको, त्याला दरवाजात सुद्धा उभं करायचं नाही. हड गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. एक्सक्यूज मी, काय काय, अरे कोण तुम्ही? आलात कुठून? दरवाजातून. येस आय एम राईट, दरवाजा. अहो त्याच दरवाजातून बाहेर सुद्धा जाता येतं. या दाखवतो कसं जायचं, या दाखवतो, या. त्याच्या आधी एक उपयोगाची वस्तू दाखवायची. नकोय नकोय, मला तुमच्याकडून उपयोगाची वस्तू नकोय. माझा मूड आधीच खराब आहे, निघा बघू तुम्ही. माझ्याकडे अशी एक वस्तू आहे ज्याच्यामुळे तुमचा मूड सुधारेल. गाड्या गाड्या काय भांडी घासायला काय तुमच्याकडे? अरे डॉक्टर आहे डॉक्टर. एक कठीण आहे बाबा. अरे मुंबईतून आम्ही इथे जर विश्रांती केला, तिथे सुद्धा असे चित्र विचित्र सेल्समन ते उसळायला निघा बघू. मी सेल्समन नाहीये, मी प्रेषित आहे. कोण आहे? प्रेषित. प्रेषित? माझं नाव बोगस. बोगस हे नाव आहे? तुम्हाला ड म्हणता येत नाही का? काय माणूस बोगस असतो, आडनाव बोडस असतं. मग तुम्ही माणूस आहात का आडनाव आहात? भांबावून झाला का? मी तुम्हाला सांगतो, तुमचं आडनाव बोडस आहे.
बोडस नाही बोगसच आहे. माईला माझं आडनाव मला माहिती की तुम्हाला 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 आता प्रश्न असा उपस्थित होतो, तुमचं आडनावच बोगस आहे म्हटल्यावर तुम्ही मला उपयोगाची वस्तू कशी देणार? ती झोळी उचलून निघा बघू. चला चला. मला सांगा, खोटे आडनावाचे लोक काय खोटे असतात? खरे तरी समजे कुठे खरे असतील. मी बोगस असून सुद्धा एक अशी जेन्युइन चीज आणली. बघू बघू. ना ना धर्मनी गूढ तत्व निचिता यस संस्कृती राजते सेयम भारत भूरनितांत रुचिरा पीता वन सर्वता. एवढं बोलून एवढंच काढलंय. हे काय मुळी हे असल्यामुळे मुंबईत विकायला बसतात वैदू. या चला. मी वैदू नाही. अरे कळलं यार तुम्ही प्रसिद्ध आहे. चला ना आता. आणि ही मुळी साधी सुधी नाहीये, अद्भुत आहे. ठीक आहे अद्भुत आहे तर अद्भुत आहे. कुठून आणली? कुठून आणली? ही येडपटचे. अरे तुम्हाला साधा प्रश्न विचारला, ही मुळी तुम्ही कुठून आणलीत? हिमालयातून. अच्छा, म्हणून तुम्ही जरा वर बसलो. तिकडे आमचे फादर तप करायचे दिवसभर. तप 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 करून कंटाळा आला की ते भटकायचे. भटकताना वनस्पती शोधायचे. एकदा काय झालं, भटकून असे घरी आले. घरी आले बाबू बाबू कैलास. कैलास कैल्या कैल्या. आणि मग पुढे कसं? अ काय कळणार कसं? अटॅक त्याला, हार्ट अटॅक आला. हो आता बरे आहेत ना? कैलासवासी गेले पण मरताना प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवून त्यांनी मला ही मुळी दिली. अच्छा. हो हे असल्यामुळे दाखवून तुम्ही माझ्या डोळ्यात धूळफेक करू शकत नाही, कारण मी स्वतः डोळ्यांचा डॉक्टर आहे. प्लीज. या मुळीचा सुद्धा डोळ्याशी संबंध आहे. म्हणजे? मुळी पाण्यात उगाळायची. हा नीट ऐका. मुळी पाण्यात उगाळायची. मुळी पाण्यात उगाळायची. पातळ लेप तयार करायचा. कसा पातळ लेप तयार करायचा? कसा? त्या पातळ लेपाचे थेंब आयड्रॉपच्या बाटलीत टाकायचे. सहा थेंब टाकायचे. किती? सहा. आता मुळीचं सत्व मिसळलेले आयड्रॉप प्रत्येक डोळ्यात दोन दोन घालायचे. मग काय होतं माहिती? हो, माणूस अंधळा होतो. करेक्ट. करेक्ट काय? अंधारा कसा येईल? चला उठाड निघा बघू तुम्ही. एका परीने माणूस अंधाराच होतो. अरे म्हणजे काय? प्रेमात पडणं म्हणजे दुसरं काय हो? नाही नाही पण या प्रेमात पडण्याचा आणि मुळीचा काय संबंध आहे? म्हणजे तुम्ही मला तर खासियत आहे. काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? मुळीचं सत्व मिसळलेले आय ड्रॉप डोळ्यात घातले की माणूस डोळे बंद करून घेतो. साहजिक आहे. ते उघडल्यानंतर त्याच्या समोर जी पहिली व्यक्ती येईल तिच्या तो प्रेमात पडतो. प्रेमात पडतो एकदम पक्का. बदलणार नाही, बेईमान होणार नाही. फास्ट कलर. रात्रंदिवस त्या व्यक्तीच्या अधीन. टोटल अधीन. हो ओय जादूस म्हणा की जादूच. हा मॅजिक. यस प्लेन मॅजिक. हे बोगस वाटते. आडनाव मध्ये आणू नका. अहो मी ते मुळीचं म्हणतोय. सांगतोय ते 100% ट्रुथ. नथिंग बट ट्रुथ. ऍब्सोल्युटली ट्रुथ. नाही पण एरवी सुद्धा माणसं प्रेमात पडतातच की? नेहमीच नाही, कधी कधी त्याला प्रेमात पाडावं लागतं. अच्छा आता समजा समजा तुमची बहीण प्रेमात निराश झाली. समजायचं काय? आजपर्यंत अनेक काय मुळीची किंमत काय आहे हो? 5000. 5000? अरे विट्टी एवढी सुद्धा नाही. 5000 काय चालेल? एकच भाव घासागीस नाही, सवलत नाही. नाही थोडं कमी करा ना. नो. किंचित कमी करा. नो. फक्त 200 कमी करा. मुळीच्या उपयोगाच्या मानानं ही किंमत चिल्लर आहे. हिमालय रिटर्न फादरनं ठरून दिलेली किंमत आहे. नो बार्गेनिंग. नाही मांगताय. नाही मांगताय. झोली उचलो निकलो. चलो. अहो काय तुम्ही एखाद्या मध्यम वर्गीय माणसासारखे माझ्यावर अविश्वास दाखवायला लागले? जरा धडाडीच्या डॉक्टर सारखे वागा. अरे धडाडीच्या डॉक्टर सारखे वागायला माझी हरकत नाही हो, पण मी तुमच्याकडून 5000 रुपयाला गणवून घेणार नाही. जाऊ दे चल. नाही 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 पण बोगस. हे बघा हे बघा हे बघा मी मुळी विकत घेईन, पण माझी एक अट आहे. काय? आधी मी मुळी वापरीन, त्याचा गुण आला तरच तुम्हाला पैसे देईन. बघा. ओके. हा ओके. ही मुळी
रात्री येतो पैसे तयार ठेवा. हो हो चेक सुद्धा चालेल. यार मानलं यार तुम्हाला, आई शपथ मानलं, कमाल यार तुमची. अरे तुम्ही माझ्यावर पटकन विश्वास कसा काय ठेवलात? मी कडका आहे, मध्यम वर्गीय नाही. मी विश्वास ठेवायला घाबरत नाही. नाही पण समजा आम्ही तसं करणार नाही. समजा समजा ही मुळी मी वापरली, त्याचा गुण सुद्धा आला आणि पैसे देताना मी काचकूच केलं तर दुसरी मुळी मिळणार नाही. दुसरी मुळी कशाला? प्रेमातून बाहेर काढणार. काय बोलताय, एकदा प्रेमात पडल्यानंतर कोणाला बाहेर कशाला पण असं वाटेल? अहो सांगता येत नाही कधी काय प्रसंग येईल. बऱ्याच जणांना वाटते गरज प्रेमातून बाहेर पडण्याची. काय सांगताय? काय कंटाळा येतो हो एकाच व्यक्तीवर प्रेम करून करून. माझे बाबा म्हणायचे काय, व्हरायटी इज द स्पाइस ऑफ लाईफ अँड लव. वरती धुमाकूळ घालत असतील आता ते. एक सांगतो. काय? मुळी घासण्यापूर्वी परिणामांचा नीट विचार करा. अरे काळजी कर नका, डॉक्टर आहे मी, डॉक्टर आहे. जादू तेरी नजर. जादूची मुळी माझ्या हातात, डोळ्यांची जादू माझ्या हातात. मी कोणालाही प्रेमात पाडू शकतो, कोणालाही प्रेमातून बाहेर काढू शकतो. जादू दिखा तेरा सर, जादू तेरी नजर. मध्यंतर संपलं, आता सुरुवात या बोगस विषयावरच्या नाटकाला. नाहीतर काय हो, प्रेमा इतका दुसरा बोगस विषय आहे का या जगामध्ये? हा आता मला सांगा, असल प्रेमाची व्याख्या काय? तर कुणीतरी कुणावर तरी जीव लावणं, प्रेम करणं, वेळप्रसंगी त्यागभिक सुद्धा करणं. आता हे सगळं कुणाला जमणार आहे? तर 100%+ लोकांना सुद्धा नाही हो. बरं, त्याच वेळेला अपेक्षा मात्र ही या की हे सगळं म्हणजे प्रेम करणं, जीव लावणं, त्याग भीक करणं, हे सगळं आपल्याकरता दुसऱ्यानं जमवावं. आता मला सांगा, हे अवस्तव नाही आहे का? हा कम्प्लिटली अनरिअलिस्टिक सिच्युएशन. म्हणजे बघा, एखादं माणूस आपल्याला आवडलं, नेमके त्याला आपणच आवडत असू, हा कोटींमध्ये एक असा योगायोग. म्हणजे आपण एखाद्या दुकानात जातो एखादी चीजवस्तू विकत घ्यायला, तेव्हा त्या दुकानदाराला ती चीजवस्तू सगळी गिराईकं सोडून फक्त तुम्हालाच द्यायची आहे, असं कधी होईल का? हा मग प्रेमाच्याच बाबतीत आपण मेड फॉर इच अदर या संकल्पनेवर विश्वास का ठेवतो? म्हणजेच आपण प्रेम बीम करतच नाही हो, आपण प्रेम या संकल्पनेवर प्रेम करतो. हा तसा डॉक्टर पुंडलिकांचा सुद्धा प्रेमाभिमावर बिलकुल विश्वास नव्हता, जसा मुळात तो शेक्सपियरचाच नव्हता. अहो म्हणून तर मंजुषा मंदारच्या मागे धावते, मंदार नवनीतच्या मागे पळतो, नवनीत नवीनच्या मागे जाते, आणि आता हा नवीन, या नवीनची कुठेतरी चौथ्याच ठिकाणी लाईन असणं हेच वास्तवाला धरून होईल की नाही? हा पण नाही, शेक्सपियर पडला पॉप्युलर नाटककार, त्यानं नाटक चालावं म्हणून एकतरी जोडपं एकमेकांवर प्रेम करतं असं दाखवलं आणि द्वंद्वगीतांची सोयच करून टाकली. नाही पण त्याची गरज पडतेच हा, कारण बघा ना, आजकालच्या जमान्यात घटस्फोटांच्या संख्येचं प्रमाण चाललंय दिवसेंदिवस वाढत, आणि लोकप्रिय नाटक सिनेमातून मात्र प्रेमाचा जय जयकार. म्हणूनच डॉक्टर पुंडलिकांनी निसर्गाच्या विरोधात जाऊन पार जादू बिदू करून स्वतःच्या बहिणीकरता प्रियकर मिळवायचं ठरवलंय. पण खुद्द ती बहीण मात्र स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या प्रियकराला गाठवण्यासाठी समुद्र किनारी यायला निघालेली आहे. समुद्र किनारा, लाटा वाजवा.
का मारते मी? हो का? नाही मला नाही ऐकवली तुझी हाक. खरंय, कधीपासून माझं हिंदोळ्यावर हिंदकळणारं हलकं मन तुला आक्रंदून साथ घालतंय, पण त्याची हाक तुला ऐकू येईल तर ना? मंजुषा प्लीज काव्यमय बोलू नकोस. प्रियकराचा छळ सहन करणाऱ्या प्रत्येक प्रेयसीची वेदना काव्यातूनच बोलते. अगं कोण प्रियकर? हा कुठली प्रेयसी? हे बघ, मला तसलं कुणीही इथे दिसत नाही. ओके, क्षणभर थांबलास तर दिसेल. वैतागे रे हा. थांब ना, चाललास कुठे? दूर, तुझ्यापासून शक्य तेवढा दूर. तू येऊ नकोस माझ्या मागे मागे. चायला आधीच इथे डोकं फिरलंय, ती दोघं नाहीशी झाली आहेत, त्यामुळे त्यात जर आणखीन तू काव्य म्हणत माझा पाठलाग केलास ना, तर मंजुषा मी आई शपथ ओरडाओरडा करी ना. हेल्प, समबडी हेल्प मी, वाचवा. थांबलास का? ओरड ओरड, कितीही मोठ्याने ओरडलास तरी या सुनसान सागर तीरावर तुला वाचवायला कुणीही येणार नाही. मी आरामात तुझा विनय भंग करू शकते. शी, पण प्रॉब्लेम एवढाच आहे की भंग करायला तुझ्यात विनय नावालाही नाही. तरीही मी तुला जवळ घेईन म्हणते. मंजुषा बघ, सूर्यास्त कसा सोनेरी होतोय ते. वेळ चालीय, वेळ चालीय जवळ 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 येण्याची. बलात्कार, वाचवा पोलीस. बीच वर पोलीस असते तर स्मगलिंगचा धंदा साफ बसला असता. हा निर्जन सागर किनारा, पण तुझ्यातच माझं सारं जग सामावलं असताना मला तो निर्जन वाटेल तरी कसा? नको ना ग, तुझ्या काव्याने डोकं फिरलंय का माझं? आणि आता मी या समुद्रात जाऊन उडी मारणार आहे. प्रेमात पडलेल्या पोरीपासून पळू पाहणारा पहिला पुरुष पाहिला. ठीक आहे, मी नाही जात, तू चालती हो, चल चले, चल. जाते मी, जाते मी, केवळ केवळ तुझ्या शब्दासाठी जाते. गुड. चार क्षण घालवले तुझ्या बरोबर प्रेमाचे, तेवढ्यावरच समाधान मानून पहिल्या सारखीच विरहिणी होईल. ए तुला काय व्हाय? युग युगांची चेरा वेरा हेणे. चायला ही हाफ मॅड होती, ती साफ मॅड झाली. हो, नशिबानं सुटलं हिच्या तावडीतून. अहो आबरूनिशी वाचलोय, काहीही बरं वाईट न होता. आणि त्यातून ओ नवीन आणि नवनीत. नवी असं पळायचं नाही हा प्लीज. आयुष्य पळत तू आलास वाटतं इकडे आमच्या मागे मागे. हिच्या पाठीमागे मी साता समुद्रापारही जाईन. मांडव्याचं काय घेऊन बसलाय? हे बघ मंदार, थोबाडमान घाप. तू काय करतोय श्री इथे हिच्या बरोबर? पळवून घेऊन आलास ना मुंबईहून? डरपोक साला तिचा. नवनीत माझी आहे आणि मी तिचा आहे. आम्ही दोघं मुंबईत राहून येतो, मांडव्यात येऊ. तू कोण मला विचारणारा? नवनीत सांग बरं ह्याला, पुढच्या गुरुवारी माझी आणि हिची एंगेजमेंट आहे बरं का? नाही, बाकीचं सगळं ना तुला आता पोलीस स्टेशनवरच कळेल. पोलीस? एक मिनिट. अरे मारेल तो. नाही मारणार. पोलीस काय करणार? किडनॅपिंगची केस? हे बघ नवनीत सज्ञान आहे, समजलास? हे सोन्या कसं असतं ना की मनात आणलं तर पोलीस कायद्याचं खाली डोकं वरपाय करून ठेवू शकतात बरं का? आणि मी आणि हिचे डॅड भाग पाडू त्यांना मनात आणायला. जस्ट मार्क माय वर्ड्स. ओके बघ मंदार, तू बस मला धमकी देतोस. धमकी नाही, भविष्य कथन आहे. भविष्य कथन? हात दाखवू का? अरे हे चरबी जास्त आहे तुला. अरे मारू, अरे समजा जीवन नाही. अरे चावतो काय? तू माझ्या तब्येतीवर जाऊ नकोस. आय स्वेअर आय एम गॉना किल यू. बस, असे रस्त्यावरच्या बवाल्यांसारखे हात घाईवर येऊ नका. बस नवीन, तू पुढे हो, मी बोलते त्याच्याशी. ठीक आहे, तू लवकर ये. मंदार,
मंदार माझी रिक्वेस्ट आहे. तू बोल ग, बोल. तू प्लीज समजून घ्यायचा प्रयत्न कर. हे बघ, माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे, नवीनवर आहे. हे बघ, आपण आपण जन्मभर एकमेकांचे मित्र राहू, चालेल? बाय फ्रेंड. फ्रेंड? ब्लडी फ्रेंड माय फुट. माझी समजूत नको काढू, मला लेक्चर नको झाडू. माझी समजूत नको काढू, मला लेक्चर नको झाडू. हे फ्रेंडशिप फ्रेंडशिप असत सगळं बकवास. माझी समजूत नको काढू, मला लेक्चर नको झाडू. माझी समजूत नको काढू, मला लेक्चर नको झाडू. हे फ्रेंडशिप फ्रेंडशिप असत सगळं बकवास. खोट खोट गोड गोड निखळ मैत्रीचं नात स्त्री पुरुषांमध्ये खर तर कधीच नसत. मला अशीच हवीस तू, अनपुरीच हवीस तू. मला अशीच हवीस तू, अनपुरीच हवीस तू. माझ्या भेटला तू देऊ नको नसता त्रास. माझी समजूत नको काढू, मला लेक्चर नको झाडू. माझी समजूत नको काढू, मला लेक्चर नको झाडू. हे फ्रेंडशिप फ्रेंडशिप असत सगळं बकवास. सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडलेल्या आहेत. घरातली सगळी मंडळी बाहेर गेलेली आहेत. लुडबुड करायला पक्क्या सुद्धा नाही आहे. गोळी व्यवस्थित उगाळलेली आहे. त्याचे 6 थेंब ॲड्रॉप्समध्ये टाकलेले आहेत. आता ह्या ॲड्रॉप्सचे 2-2 थेंब मंदार चौड्याला घालून मंजुषाला त्याच्या समोर उभं केलं की काम फटते. बाळा काढलंस, चिकन घेऊन आलेलो आहे. तुझे 2 पेग होईपर्यंत बनवतो, हवं तेव्हा जेवा. रोखुनी मज पाहू नका, पाहू नका, तुम्ही पाहू नका. पक्या? ए पक्या, काय रे? जरा इकडे रे. काय रे? आता काय झालं, मी मंदारकडे बघत होतो. बघतो तो काय, त्याचे डोळे मला लाल दिसले. चल, दुपारची जरा जास्त झाली असेल. येणार काय, गावात डोळ्यांची साथ आली आहे. आपण आपली काळजी घेतलेली बरी. म्हणून मी काय म्हणतो, ह्या ड्रॉपचे 2-2 थेंब तू जरा मंदारच्या डोळ्यात घालशील का रे? हो, घालीन की त्याला काय. बस बस बस, रोखून. एक मिनिट, इकडे पटकन बोल बाबा, मला पाय धुवायचे. काय झालं पायाला? माझे नाही, चिकन लेग आणले, त्यांचे पाय धुवायचे. अत्राटासारखं बोलू नको. मंदाराला बसवायचं डोळ्यात औषध घालायचं, ताबडतोब तुम्हाला बोलवायचं. लक्षात राहील, विसरणार नाहीस. पक्क? पक्क्याच म्हणतात मला. रोखोनी माझा पा. चल रे, माझा ना तुझ्यावर विश्वास नाही. बघ, काय सांगतोयस ते मला सगळं कळालेलं आहे. मंदार आला की त्याला इकडे बसवायचं, डोळे उघडायचे, डोळ्यामध्ये ड्रॉप टाकायचे, डोळे मिटले की वरती तुला बोलवायला यायचं. ओके, जवळजवळ डॉक्टर झाला. कमाल आहे. आज ताकद एवढ्या लोकांच्या डोळ्यामध्ये मी ड्रॉप्स टाकले, पण असं कधी विचारलं नाही. जमेल ना तुला? नक्की ना, पक्क ना. आणि आजच काय अचानक? आई शपथ. अरे काय रे हे, काय तुझी अवस्था? अजून लग्न व्हायचंय, हनीमून व्हायचंय, काय आलं सगळं उरकून? काय? नाही नाही, तुमची काही चूक नाही. आमचा बीच असा रोमॅन्टिक आहे ना. तुमचा बीच उत्तम आहे, पण आमचा बीच तो रास्कल, तो मंदार टपकला ना. काय झालं? सगळा मूड स्पॉइल केलाय त्याने माझा. अरे अरे अरे, बट सी, नाईट इज स्टिल यंग. आणि अशा वेळेला आपण. अरे हे काय, डोळे का चोळत आहे? तो मंदार काय वाळू गेले त्याच्यामुळे डोळ्यात. वाळू गेले? या आपण काढूया, या. ते जाऊ द्या. तुमच्याकडे काय औषध आहे का बोला प्लीज. कमाल करताय तुम्ही. अरे डोळ्यांच्या डॉक्टरकडे डोळ्यांचं औषध नाही, म्हणजे कोंबडीला चोच नाही. आणा लवकर. अरे हे काय, माझ्याच कडे. आणा काय आणा, तुम्हाला काय जमणार आहे? डॉक्टर आहे हो मी. मग वाटणार कधी? नाही नाही, वाटायला खाऊन पिऊन धष्टपुष्ट झालात ना की वाटायला. आज चिकन करतोय.
काय सांगता? चिकन आहे आज. काय सांगता? चिकन. लवकर आणा. कजरा रे कजरा रे, जस चिकन करेन तस खा रे. नवीन काय झालं? जादू जादू परमेश्वरा किती सुंदर. नवीन मी नवनीत नाही, मी मंजुषा. किती गोड नाव मंजुषा, आणि त्या नावाहूनही अधिक मन ओहारी रूप. ही पारदर्शक कांती, हे हरणासारखे डोळे, हे रेशमासारखे लांब सडक केस, हे कुणाचं वर्णन? तुझं. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी ती नव्हेच. तीच तीच तू, मेरे सपनों की राणी, मेरे प्यार की मलिका. अरे पण आतापर्यंत नवनीतवर प्रेम करत होतास ना? पोरकटपणा, शुद्ध पोरकटपणा होता तो. आता आता मी अचानक परिपक्व झालोय. माझ्या एक लक्षात आलंय की त्या नवनीत सारख्या नटव्या बाहुलीपेक्षा तुझ्यासारख्या बुद्धिमान मुलीवर प्रेम करूनच मी सुखी होईन. मी बुद्धिमान का? माझी अशी कुचेष्टा आरंभली आहेस तू? ही कुचेष्टा नाही मंजू, माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे, जीवापाड प्रेम. नवीन, आजवर मी तुला एक सभ्य माणूस समजत होते, ते तू देखील माझा असा गैरफायदा घ्यावास? प्रेमाशिवाय प्रतिष्ठा नाही, हेच खरं. मला एकानं झिडकारल्यावर आता कुणीही उठावं आणि माझ्या फिरक्यात आणाव्यात? मी फिरक्यात आणत नाहीये मंजू, माझं खरंच तुझ्यावर प्रेम. आय सेड शट अप. काय झालं मंजू? मी इंग्लिश बोलायला लागले. ए मंजू, अरे अरे अरे, सॉलिड दिसतंय औषध. हा गेला लगेच तनात तण उड्या मारत. तेरी आँखों के सिवा. नवनीत, ए नवनीत, जस्ट लिसन टू मी ओके. हे बघ, तुम्हाला समजायचा कितीही प्रयत्न केलास तरी मी ऐकणार नाहीये. मूर्ख आहेस तू. व्हॉट द हेल यार, हिला तर काय. नवीन ना पाहिलंस? आता सुरूच्या बनत गेलाय. अरे सुरूच्या बनत जायची काय वे का? अंधारून येते. ऐक डॉक्टर मंदार, डॉक्टर मंदार एक गोष्ट सांगू का तुम्हाला? डॉक्टर पुंडलिक म्हणत होते की गावामध्ये डोळ्यांची साथ आलेली आहे. तुमचे डोळे त्यांना दुपारी तांबडे भडक दिसत होते. हा एक एक काम करता का, हे औषध डोळ्यात घालता का, म्हणजे पांढरे होतील, म्हणजे आय मीन पांढरे स्वच्छ होतील. कस बांधलंय? कस म्हणजे बसून झोपताय का झोपून बसताय? हा झोप आहे ना. औषध डोळ्यात घालायचंय ना, मग आ कशाला करताय? ते आयड्रॉप्स आहेत, पोलिओ डोस नाही. तेरी आँखों के सिवा दूँ. काय थँक्यू. ए काय अरे काय केलंस डोळ्यांचं? डोक्यात घाण बसतायत. डोक्यात काही घातलं नाही, डोळ्यात घातलं ना मी औषध. अरे गेले रे माझे डोळे. विनोद करतो. डोळे गेले. डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. पक्या हे पक्या युजलेस ती बाटली बघ रे, वाटेल ती औषधं देतो. अरे हे कुठे लपून बसला? जादू जादू मंजुषा. मंजुषा
अशी जवळ ये ना ग. अगं ये ना. ये ग. कधीपासून या क्षणाची वाट पाहत होते. हो मग आधीच सांगायचंस ना. पण मंदार हे घडतंय ते खरं की स्वप्न? खरं ग माझ्या राणी, अगदी 100% खरं. निदान कधी नव्हे ते तू माझ्याकडे पाहतोयस तरी. आणि पाहता पाहता माझं भान हरपतंय. नको भान हरपू देऊ नकोस, किंवा हरपलं असेल तर परत भानावर येऊ नकोस. तसं झालं तर पुन्हा पूर्वीसारखं कुठे मागात सारखं तुसडा वागायला लागशील. इच्छे ग, तुझ्यासारख्या स्वप्न सम्राज्ञीशी कुणी कसं तुसड वागेल? हे बिल्लोरी डोळे, ही आरसपानी कांती, हे पोवऱ्यासारखे ओठ, हे कुणाचं वर्णन? तुझं. ही कसली क्रूर चेष्टा. चेष्टा? प्रेमाच्या उपासनेला तू चेष्टा म्हणतेस मंजू? मंजू? तू मला मंजू म्हटलंस? हो. नाही, मी या थट्टेला फसता कामा नये. मला ही काही स्वाभिमान आहे आणि स्त्रीला गृहित धरून तिची क्षणात कुचेष्टा तर क्षणात पूजा करायला ते काय तुम्हाला पुरुषांच्या हातातलं खेळणं नाही. अगं कोण म्हणतंय तुला खेळणं? हे बघ माझं म्हणणं, तुझं झिडकारणं जितकं दुःखाचं तितकंच हे प्रेमाचं नाटक आहे. नाटक आहे कळत नाहीये. तुम्ही साऱ्यांनी माझ्या विरुद्ध हा कसला कट रचलाय. ए तुम्ही साऱ्यांनी म्हणजे? म्हणजे थोडा वेळापूर्वी नवीन देखील हाच प्रकार केला. त्याच्यापासून वाचून मी कशी बशी इकडे आले तर तू. आता तो बदमाश माझ्यातलं जिवंत सुटतच नाही का? उसकी ये हिम्मत माझ्या प्रेयसीच्या अंगावर हात टाकतो. मंजू इथेच थांब, आज नाही ना त्याची हाडं मोकळी केली. मंदार मंदार कुठे गेला? ए तो टोंगा कुठे गेला? डॉक्टर ऐक ना. काय? आता मी डॉक्टर मंदारने इकडे झोपलं होतं आणि उठला बरोबर त्याने मला पाहिलं, तो एकदम माझ्या प्रेमात पडल्यासारखं करायला लागला. तुझ्या प्रेमात पडल्यासारखं करायला लागला? फॅन्टास्टिक. चक्क प्रेयसी म्हणाला मला. हा म्हणजे तो तुला नवनीत समजला? नाही मंजुषा समजो होता. मंजुषा सुद्धा नाही, मंजू चक्क मंजू म्हणाला मला. म्हणजे त्याच्या डोळ्यात घातलेल्या औषधाचा परिणाम त्याच्या डोक्यावर झाला. काय कोण जाणे, पण सगळं अगदी जादू झाल्यासारखं झालं. खरं जादू? अरे अरे जादू कशी होईल बाबा, कलियुग आहे. पण मंजुषा तुला आनंद झाला ना? वास्तूचा आनंद तोच माझा आनंद झाला दादा. पण एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? नवीन सुद्धा तसंच वागला माझ्याशी. नवीन तसंच कसं वागेल? का नवीन सुद्धा इथेच झोपला होता आणि त्याच्या डोळ्यात सुद्धा मी हेच ड्रॉप टाकले होते. नवीनच्या डोळ्यात तू ह्या बाटलीला ड्रॉप घातले? सत्य. कसली बाटली? काय 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 बाटली बिटली काय नाही, आमच्या शास्त्रातला आता प्रॉब्लेम. हो नेत्रविकारांचा जबरदस्त प्रॉब्लेम होणार आहे. तू काही काळजी करू नको, डॉक्टर भोगतील. आपले डॉक्टर बघतील, तू वर जागे आराम कर. चला 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 चला. दोन्ही बाजूनी घोंगावणाऱ्या वादळात सापडलेली ना वाईनी. बाळ थोडा वेळ काव्य नाही केलं तर नाही का चालणार? दादा काय झालं? दादा मी कपडे बदलते. काय चांगलीत की काय झालं याला? दोघे जण माझ्या प्रेमात असताना मी हा विरहिणीचा कॉस्ट्युम कशाला घालू? अरे बदल बदल कपडे बदल आणि वरती लाव फेअर अँड लव्हली. ये पचॅक ये पचॅक ये चॅक चॅक. काय नो काहीतरी सॉलिड गोची आहे बर का डॉक्टर? काय ही जादू आहे? जादू नजरेची जादू. बहिणीसारखं अलंकारिक बोललंच पाहिजे का? अरे नाही रे बाबा, एका आवलीकडून मी जादूची मुळी विकत घेतली आहे फक्त 5000 रुपयाला. 5000 रुपयाला? असल्यामुळे क्रॉफर्ड मार्केट मध्ये 2 रुपये 3 मार्केट मधली नाही आहे ही मुळी. हिमालयातली ही मुळी फक्त उघडायची, त्याचे 6 थेंब ऍड्रॉप मध्ये टाकायचे. ह्या ड्रॉपचे 2-2 थेंब आपण आपल्या डोळ्यात घालायचे, डोळी मिठायचे. डोळे उघडले की समोर जी व्यक्ती उभी असते त्या व्यक्तीच्या आपण प्रेमात पडतो. बोगस. तुला नाव कसं कळलं? अरे बाबा बोगस म्हणजे हे जे सांगतोयस ना हे सगळं अरे नाही. काय नाही? तू सांगितलं तसं इकडे सगळं घडलेलं आहे. सांगत काय? अरे मुलीने आपला प्रभाव दाखवलाय, इट हॅज प्रूव्ह. एकदा नाही तर 2-2 ते तुझ्या गाढवपणामुळे. मी तुला फक्त मंदारच्या डोळ्यात घाल असं सांगितलं होतं, त्यांना तुमच्या डोळ्यात कशाला घातले? अरे बाबा मग तू सगळं मला विश्वासात घेऊन अगोदर का नाही सांगितलंस? अरे बाबा मुळीची उपयुक्तता जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत मला त्याची पब्लिसिटी करायची नव्हती रे. शे शे काय? अरे 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 चलो यार. ऐक ना डॉक्टर,
काय ते प्रत्येक औषधाला जसा एक अँटीडोट असतोच की नाही, तसा या मुलीचा परिणाम उतरवणारी दुसरी एखादी मुली असेलच ना आहे. ह्या मुलीचे पैसे दिल्यानंतर ती मिळणार आहे असं काय सांगतोय मला मोठं बरोबर. अरे छोडो यार, दोन ऐक ना डॉक्टर, काय ती दुसरी मुली मिळेपर्यंत आपण या दोन बोकडांना दोन खोल्यात डांबून ठेवायचा आणि तोपर्यंत तुझ्या त्या पांढऱ्या छोट्या शळीला खोलीच्या बाहेर पडू दिलं नाही का झालं. नाही थांब थांब थांब, त्या नवनीतचं काय करायचं? नवनीत तिला विश्वासात घेऊन सगळं खरं खरं सांगून टाकायचं ना. काय भेटायच का? अरे जादू टोहणा करणार भोंदू बाबा म्हणून तिचा बाप मला तुरुंगात टाकेल. अरे हटो यार. तीन तीन काय? गेल्या अर्ध्या मिनिटात तुम्हाला तीन वेळा यार असं म्हटलेलं आहे. मी यार हमक. अरे डॉक्टर आहे डॉक्टर. अरे माहिती आहे डॉक्टर असतो डॉक्टर. थोडस जास्त शिकलास म्हणून डॉक्टर झालास, मी थोडस कमी शिकलो म्हणून कंपाऊंडर राहिलो. सगळं खरं खरं बोलतो हा. ठीक आहे मी बघतो रे, काहीतरी मी काढतो ना युक्ती. ना रे तू काहीही युक्ती काढू नको, अगदी शांत बस. आधीच कमी शिकलायस. जादू मॅजिक हल्ली असले काही ऐकायला मिळत नाही ना, त्यामुळे आयुष्य कसं एकदम फार आळणी झाल्यासारखं वाटतं. हे विज्ञानवाले ज्या त्या गोष्टींचं स्पष्टीकरणच देऊन टाकतात कल्पनेला, त्यामुळे काही वावच मिळत नाहीत. वर्तमानपत्रात तसे चार चिल्लर चमत्कार वाचतो बरं का आपण. म्हणजे 5 वर्षात काळ्या बाजारामध्ये सिनेमाची तिकीटं विकणारा कुणी एक कोट्याधीश मंत्री झाला. चमत्कार नाही, परमेश्वराचीच कृपा द्या. नाटक रंगात आलेलं असताना अचानकपणे रडणाऱ्या बालकास घेऊन चाणाक्ष पालक त्वरित थिएटरच्या बाहेर गेला. चमत्कार. चमत्कार असं आपण रितसर वाचतो ऐकतो पाहतो, पण जादू मॅजिक असं कधी घडत नाही. पण आज जादू ही जादू ही खरी खुरी जादू, जादू ही पुरी नवी जादू, जादू ही नवलाची जादू, कमालीची जादू. मनी गुप्त करी जादू, भव्य कुतुंग ही जादू, जादू नजरेचा मंत्र, जादू खरीच विचित्र, जादू ही जादू जी कुणी नाही पाहिली, जादू ही जादू जी कधी नाही घडली. वा प्रकाश राव वा, आत्ता आलं सगळं तुमच्या ध्यानात आत्ता. हे हे डॉक्टर पुंडलिक प्रेमात पडायला तयार, अर्थात माझ्या फूस लावणीमुळे. या पूर्व मॅडम अजूनही अनिश्चित, शीर्ष लटपटीत, यांच्या डोळ्यात घातले पाहिजेत हे ड्रॉप आणि समोर उभं केलं पाहिजे डॉक्टर पुंडलिकांना की मग लगेच जादू. जादू नवा साक्षात्कार, नजरेचा चमत्कार, जे जे कुरूप असार, जादू करते सुंदर. जादू ही खरी खुरी जादू, प्रकाश राव मानला पण तुम्हाला प्रकाश राव मानला. प्रकाश राव अरे तूची बुद्धीचा सागरू, तूची बुद्धीचा महामेरू, युक्तीच तुझ्या सादरू, वंदू श्री प्रकाश. वा चला आता या मंगल कार्याला सुरुवात करायला पाहिजे. मला वाचव. काय झालं? तो नवीन माझ्या मागे लागलाय. मागे लागला. वर जा वर जा. मंजू डार्लिंग, मंजू डार्लिंग इकडे
नाहीये. अरे थांब रे. हे नवीन हरामखोर कुठे पळतो रे नवीन. आई शपथ तुम्ही येणार रे धू पक्या. पक्या नवीन पाहिलंस? आत्ताच गेली झुकझुकाडीत बसून. झुकझुकाडी नाही कळालं? इकडेच थांब प्लॅटफॉर्म वर, गाडी आली की समजेल. आली मिळाला झुकझुक गाडीला आणि खेक डबा मिळाला. कुठे मंजू मिळाला झुकझुक गाडीला गाण सुद्धा मिळाला. अरे 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 हे काय चाललंय का? एकदम टो धाडल्यासारखी माणसं गेली कुठे मॅडम? नाही नाही तरुण पोरा पोरींचं समजू शकते मी एक वेळ, पण या रमखंडळामध्ये पुंडलिक सुद्धा पोरखेळे नुसता. मॅडम काय आहे? मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. बोला. असं नाही, तिकडे येऊन बसा मग मी बोलतो. काय ते लवकर बोला. हा मॅडम एक गोष्ट मला खरी खरी सांगाल, तुमच्या मनात डॉक्टर पुंडलिकांविषयी प्रेम आहे की नाही? आहे की नाही? प्रेम असले स्टुपिड रोमॅन्टिक आयडियाज मला अगदी गिळगिळीत वाटतात. आपण कुणाच्या तरी प्रेमासाठी आसुसलेले आहोत, तहानलेले आहोत अशी कल्पना सुद्धा मी करू शकत नाही. पण मी मला काय वाटतं खरं सांगू मॅडम, तुमच्या मनात ना आत कुठेतरी प्रेम आहे हो, आहे. पण ते ना तुम्ही दडपून ठेवले, कारण तुम्हाला वाटतं प्रेम म्हणजे रडारड, प्रेम म्हणजे सेंटिमेंटॅलिटी, प्रेम म्हणजे भावना विवश होणं. बस संपलं तुमचं सायको अनालिसिस? नाही, अजून एक आहे. मॅडम तुम्ही तुमच्या मनातलं प्रेम दडपून ठेवले कारण तुम्हाला भीती वाटते की तुमच्या त्या प्रेमाला नकार येईल आणि तो नकार पचवायची तुमच्या मनाची तयारी नाही आहे. पण खरं तर तुमच्या या उग्र इगोइस्टिक आणि भांडकुदळ स्वभावाच्या पाठीमागे दडली आहे एक अशी छोटीशी मुलगी. अशी सायकलवर डबल सीट फिरायला मागणारी, गच्चीवर जाऊन चंद्रावरचा उंच ससा पाहायला मागणारी, झाडावरची चिंचा बोर आवळे चोरून खायला मागणारी, पण पण प्रेम करायला मात्र घाबरणारी. अरे वा आहे तर फडतूस कंपाउंडर, पण आओ मात्र सायकेट्रिस्टचा. बस झाली तुझी बडबड. हे बघा असेल मी एक फडतूस कंपाउंडर, पण काम करतोय मी का आय स्पेशलिस्ट कडे मॅडम. बरं मग. नाही त्यांच्या एवढं खोलवर ज्ञान नसेल मला, पण माझ्या वरवरच्या ज्ञानानुसार एक गोष्ट तुम्हाला सांगू का मॅडम? तुम्ही तुमचे डोळे पाहिलेत का आज आरशात? नाही. नाही मग पहा. का बरं? गावात दोन्ही डोळ्यांची साथ आली आहे. हे हे आपलं आली आहे, आली आहे. खरंच माझ्यावर विश्वास नाहीये का? डॉक्टरना विचारा ना. डॉक्टर काही नको, तुझ्याकडे आहेत का आय ड्रॉप्स? घेऊनच फिरतोय ना. दे नाही इथे बसा मग मी देतो. बसा. आत्ता नाही गे, झुकझुक गाडी आली की मग. झुकझुक गाडी म्हणजे आली की समजेल ना. आणि हा मी सांगेपर्यंत डोळे उघडायचे नाहीत. हा नाही तर माझी गोची कराल. आली काय आधी बाहेर या, आधी तुम्ही बाहेर या. अरे तिथे मॅडम.
मंजू 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 डार्लिंग मंजू डार्लिंग नवीन मंजू तू ऐसो है ते मंजू नवीन तू चालवलेस काय मगस पासून तुम्हाला एक सगळं टाळायला पाहतोयस मगस इथं किती रंगात आला होतास माझं गुणवर्णन करायला तुला शब्द पुरे पडत नव्हते हो का आता एकच शब्द पुरे मंजू अरे पण एवढ्यात एवढ्यात तुला काय झालंय सुरूच्या बनात तुझ्यावर कोणी करणी केली की काय कोणाच्या करणी बिरणी नाही ते माहित नाही पण आता मी अचानक परिपक्व झालोय माझ्या एक लक्षात आलंय की तुझ्या बरोबर लग्न करण्यात मी मोठी चूक करतोय माझ्याशी लग्न ही चूक एक्झॅक्टली आपण एकमेकांना बिलकुल मॅच होत नाही आणि हा साक्षात्कार तुला अचानक झाला ज्या आधी व्हावी तसा करेक्ट साक्षात्काराचा क्षण हा जादूचाच असतो मंजू मंजू डार्लिंग पण आता मी काय करायचं सोप आहे उद्या परत मुंबईला जायचं ठरल्याप्रमाणे गुरुवारी त्या मंदारशी एंगेजमेंट करून टाकायची आणि त्याच्याशीच लग्न करायचं कंग्रॅच्युलेशन कुत्रे तू कोण रे माझं लग्न वाटेल तिच्याशी लावून देणारा वाटेल तिच्याशी अरे तूच तर जाहिरात करत होतास ना तुझ्या नवनीतवरच्या प्रेमाची अरे आता ती तुझीच आहे हार ही काय माझी तू हिला मुंबई इथे आणलेस ना मग आता ही तुझीच अरे तुम्ही दोघांनी हे चालवले काय काय मी काय एखादी निर्जीव वस्तू आहे का असं तू घे मी घे करायला नाही 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 नवनीत तू एक अत्यंत सजीव स्त्री आहेस पण त्याचं काय आहे ना की तुझा आणि माझा संबंध आता संपलाय ओके यस परमेश्वरा असं कसं याचं अचानक डोकं फिरलं आता मला फक्त मंजू आणि मंजूच मंजूचा नाव घेतो तुझ्या गटारातून ते दोन दोनदा होय रे हात लावायचं काम नाही असभ्य मवाली मी असभ्य आणि दुसऱ्याच्या प्रेयसीच्या अंगावर हात टाकणारा तू सभ्य होय रे कोण दुसऱ्याची प्रेयसी कोण दुसऱ्याची प्रेयसी मंजू माझी आहे सांगतोय तो काय बडबडतोयस तू डोकं फिरलंय का तुझं काय झालं ए मंजू मंजू तू मागे हो रे मंजू बाहेर चल मंजू इथे नवीन सुरवे आलाय सुरवे आलाय तर काय पेढे वाटायचे समजून सांगते केवढे जोरात ढकललं ग मेल्यानं कंबर मोडली ग माझी उभं सुद्धा राहता येत नाहीये ग मला अगं पण कशासाठी इतके हातघाईवर आलेत ते डोकी फिरलीत त्यांची तासाभरापूर्वी भांडत होते माझ्यावरून आणि आता वेडपट मारामारी करतात तुझ्यावरून माझ्यावरून म्हणजे खरंच आहे तर त्यांचं माझ्यावर प्रेम मला वाटत होतं नुसती थट्टा अगं थट्टाच असणार नाही तो प्रेम काय असं तास तास बदलत अय्या मंदाने नवीनचा जबडा आवडला छान वाटत नाही ग पुरुष असे आपल्यावरून लढताना पाहून पहिल्यांदाच येतोय मला हा अनुभव अशी काय जादू केलीस ग तू त्याच्यावर मला नव्हती बाई कल्पना की तुला करणी बिरणी करता येत असेल करणी मला करणी करता येत असती तर इतके दिवस मंदारला तुझ्या मागे मागे फिरू दिला असत का दोघे लोळतायत आता लावणवर आणि मंदार नवीनची माँ जरा तुझी रनिंग कॉमेंट्री थांबवशील का ग आई ग मेल्या पुरुषांचा स्वभावाचा असा कधी मन बदलेल सांगताच नाही येणार फार लवकर लक्षात आलं पूर्वी त्यांचा हा लाळघोटेपणा तुला स्वतःचा गौरव वाटायचा आपण मोठ्या सुंदर असा गर्व होता ना तुला कुचकी माझ्या रूपावर जळतेस तू सूड म्हणून माझा प्रियकर हिरावून घेतलास दमले बिचारे पडले लॉनवर अय्या मंदार परत उठला काय स्टॅमिना आहे त्याचा छातीवर बसला एकदम नवीन लगा 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 माझ्या नवीनला मारायला सांगतेस दुष्ट त्याने तुला सोडल्याच रात माझ्यावर काढतेस मला कमी समजत अरे 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 काय हे शी शी सगळी मज्जा गेली पण मला कळलंच पाहिजे हिनं माझ्या नवीनला काय केलंय ते हिचा आटा सटकलाय दादा माझा अरे अरे पण मी म्हणतो तुला खुर्ची देऊ का रे
अरे जा ती दोन पोर आपले लॉन्च वाढलं तर फळ लवकर उद्या सकाळीच मुंबईला परत जाते. इथे राहून आणखी अपमान करून घ्यायचा नाहीये मला. गर्वाचा असाच शेवट होणार. आधी खाली हो. अरे बापरे परत सुरू झाले. बस 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 सोड. तू पहिले. अरे तुला काही अगं सोड. अरे 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 काय काय सारखे एकमेकीचे केस खिसताय. टक्कल पडलं म्हणजे जाग यायची म्हणे. जात जा आणि हे बघ आणि शांतपणे तुम्ही काय तुला आज जायचंय का? जरा तब्येत कमव ना. मग आज जायचंय जा. हे मंजू आतून कडी लावून घे. हिला सोडली. कठीण आहे रे बाबा कठीण आहे. दोघी अतिशय जीवलग मैत्रिणी एकमेकीच्या उरावर बसून मारामार करत आहेत. कशामुळे? प्रेमामुळे. दोन्ही अतिशय गोड मुली एकमेकींच्या झिंजाव पडत आहेत. कशामुळे? प्रेमामुळे. म्हणे जग प्रेमावर चालतं. मी तर म्हणतो थांबतं अडखळतं कधी कधी कोलमडून सुद्धा पडतं. कशामुळे? प्रेमामुळे. अरे अरे काय झालं गुडघ्याला? चलो ऑर्थोकडे जाऊ. चल. अरे ऑर्थोकडे कसला जातोय? हे बघ त्या दोघांच्या जखमांना मी मला जमेल तशी मलमपट्टी केलेली आहे. शाबास. आणि आता प्रेम हा विषय अजिबात काढायचा नाही. या अटींवर त्यांना ड्रिंक सर्व केला आणि इकडे आलो. काय काय कळ तू घोळ घालतोस. लेकिन तू आदमी आहे काम का वर का? मी आदमी होच काम का? पण या सगळ्या गडबडीत एक पात्र मात्र हरवले. ते कुठे गेले काही कळत नाहीये. कुठं गेला असावं का? कोण रे पक्या कोण रे? चल असं वेळ घेऊन पेडगावला जाऊ नकोस. जी व्यक्ती हरवलीये जिच्या तू शोधात आहेस अशी व्यक्ती एकच आहे. पूर्वा. हे खरं सांगू खरं म्हणजे मी पूर्वाच्या प्रेमात पडले बरं का? पण आता परिस्थिती काय तिने मला स्पष्ट सांगूनच टाकलेलं आहे की माझं तुझ्यावर प्रेम नाही. विषय संपला. अरे अरे म्हणून तर मी तिच्या डोळ्यांमध्ये. डोळ्यांमध्ये काय? डोळ्यांमध्ये काय? हे आपलं किचन मध्ये. एक मिनिट. काहीतरी घोळ घातलेला आहेस. नाही रे मी आता काय केलंस तिच्या डोळ्यांची? काही केलेलं नाहीये. काय मला एक गोष्ट कळत नाहीये की मी एवढे पैसे देऊन. ह्याचं डावं उजवं काही कळतच नाहीये. हे घाणेड्या पायखाली आहे. हे बाग डॉक्टर. कॉंग्रॅच्युलेट मी डॉक्टर पुंडली. आयुष्यभर मी त्याच्या शोधात होते. तो माझा आदर्श पुरुषोत्तम मला अखेरीस सापडला. हा आदर्श. गळक्या गाप गाप दात तोडीन. डॉक्टर डार्लिंग डॉक्टर रागात आहेत. त्यांचं बोलणं मनावर नाही घ्यायचं. हा हार्ट कोणाला बोलला रे? हार्ट पुंडली तुला मी एक गोल्डन थॉट सांगते. मध्येच. लव्ह इज ब्युटी अँड ब्युटी इज लव्ह. प्रेम कुरुपातल्या कुरुपालाही सुंदर बनवत. अगदी खरं. हा तर काय आधीच मदनासारखं सुंदर आहे. असा कसा मदन? अगे हे पूर्वा अगं तुझे डोळे फुटलेत का? प्रत्यक्ष डोळ्याच्या डॉक्टरने असं धडधडीत खोटं विधान करावं. डोळे फुटले उलट उलट आज माझे डोळे पुरते उघडलेत. मला प्रेमाचं महत्व कळतंय. अंजन अंजन गेले माझ्या डोळ्यात. हे अंजन. हे अंजन तू हिच्या डोळ्यात घातलास? नाही डॉक्टर. तुझ्या पक्क्यानेच सांगितलं मला घालायला. बघ बघ तरी मी तुला म्हटलं तू का केलंस रे असं? का केलं? अत्यंत उदात्त हेतूने हे ड्रॉप मी बाईंच्या डोळ्यात घातले होते. पण मला कळत नाही हा विलक्षण देखणा माणूस आला कुठून. अगे हे पूर्वा अगं काय फेशियल करते की काय? तो सुद्धा बाईला सारखा खाजवून घेतोय. हे बोगस डार्लिंग
मी आलेच माझी बॅग घेऊन. कुठली बॅग? ला ला ला. अरे पण आपल्याकडे लाल बॅग काय पोच बघ. एक्सक्यूज मी, ते तिकडे जे आहे ते तुमचंच आहे का? सगळे एकत्र ठेवा ना, ठेवा एकावर एक असं लगोरी लावल्यासारखं ठेवा. पण मानलं यार, मानला आई शपथ मानला तुम्हाला. मा काय मारतोयस काय मला, काय झालं? अरे बाबा तो कोण आहे? पहचान कोण? अरे येड्या मुळीवाला. ओ हो हो, काय तुमच्या पहिल्या मुळीचा इफेक्ट आहे, वंडरफुल. चला दुसरी मुळी द्या. पहिल्या मुळीचे 5,000 द्या. रेडी आहे? तुम्हाला काय वाटलं विसरलो? आपल्याकडे चेक रेडी आहे बघा. ओके, हा बँकेत वटला की मुळी नंबर 2? काय वटवताय, काय वटवताय? भावनांचा विचार करा जरा माझ्या. भावना आणि व्यवहार यांची गल्लत मी करीत नाही डॉक्टर. रे दे, त्याला 7 टक्कन कॅश आणून दे. जाऊ नको, हा गेलो, हा आलो, हा. नमस्कार. ते केस विंचरायला काय खराटा वापरता का हो? रेडी? अरे पैसा पैसा काय चीज आहे हे बघ. आता द्या दुसरी मुळी. द्या दुसरी मुळी. द्या नाहीच मुळी. वाट तुडू, त्याला कोपऱ्यात घेऊन तुडू. नाही रे, नाही नाही, तुला सोडत नाही रे. नाही तुझ्यावर जर पोलीसमध्ये चिटिंगची केस टाकली तर नावाचा डॉक्टर पुंडलिक नाही मी. हा करा, मी तुम्हाला मुळी दिली त्याची किंमत तुम्ही चुकती केली. मी आधी प्रॉमिस केलं एका मुळीनं चोख पार पाडलंय. ह्याच्यामध्ये मी कसली चिटिंग केली? आम्ही चिटिंग करूच शकत नाही डॉक्टर. आमच्या कैलासवासी फादरला क्लेश नाही का होणार? मलाही तिथंच जावं लागेल. द्या ना मुळी, द्या हो. आता कशा लागत? द्या मुळी द्या. असेल तर ती दुसरी. ही भावगीताची वेळ आहे? अरे इथे तुम्हाला आयुष्यात पुढे जायचंय का? मग खाली घ्या ना काहीतरी, सायकल, बायसिकल, ट्रायसिकल काहीतरी घ्या, म्हणजे आयुष्यात पुढे चालतो. पहिल्या मुळीच्या परिणाम उतरणारी दुसरी मुळी देऊन मी काय स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊ? म्हणजे मला जन्मात कधीच बाई मिळाली नव्हती आणि असली देखणी डॉक्टरीन बाई तर नाहीच. नाही गड्या, पूर्वे आय लव्ह यू, आय लव्ह यू गड्या, आता तर आय लव्ह यू गड्या. हा अडकला, जा वरतून इंजेक्शन घेऊन जा, जा पटकन. हा नाही तर आय एम रेडी. आता तू म्हणशील तिथे जाऊ. अरे कुठे जाऊ बघ, त्याच्याकडे कसाय बघ घेतो. अरे कुठं काय सुरू झालंय, कुठं काय संपलंय कळतच नाहीये. पुरवा माझा एक, माझा एक, तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल एक माझा. जरा असल्या नाटकी धमक्या दिल्या, तू स्वतःला काय माझा पालक समजतोस? मला पालक म्हणाली? मी कुठेही जायला कुणाबरोबरही जायला स्वतंत्र आहे. चल बघू. पहिला हे बघा, हे बघा, मॅडमला घेऊन जायला तशी आमची काही हरकत नाहीये. काय बोलतोस काय? पण जाण्यापूर्वी आपण त्याला 2-3 पेक घेतले असते तर डोसख्या फिरले काय? परिस्थिती काय? दारी कसली पाचते त्याला? अरे असं काय करतोस तू? बघ ना तो माणूस तो. अरे अरे नका हो, रहदारी सुरू होईल, नका. तुम्ही शांत उभे राहा सरळसे. तो माणूस पाहुणा आहे आपल्या घरातला. अरे अरे पाहुण्याला असं कोरडं कोरडं कसं वाहू द्यायचं ना? हे आपलं कोरडं कोरडं कसं जाऊ द्यायचं ना? मुलीचं सेलिब्रेशन नको करायला. बॅड आयडिया ऍक्च्युली, पण एकच स्मॉल वन, मला फार वेळ नाहीये. आणि तू सुद्धा माझ्या गिलासामधून घे गड्या स्वीटू. अगं तुला पूर्वा वेगळी पैसे गरजच नाही, आधीच नशेत आहे. बघ काय चाललंय तुझं. आई मी नॅस्टी पुंडलिक, माझ्या आनंदाचं तुला हेवा वाटतोय ना? शपथ. ऐक अरे पूर्वी ही शुभंकर होती म्हणायची. अरे काय रे? अरे आता मला चिडवून दाखवतोयस, पण एक डोळ्यांचा डॉक्टर म्हणून तुला शाप देतोय, तुला चष्मा लागेल.
अरे अरे डॉक्टर, हे असं गरम तव्यावर बसल्यासारखं काय करतोयस? काय अरे काय तुझं डोसकं पडलं काय? परिस्थिती काय? दारू कसली पासून चला? अरे असं काय करतोस? तो माणूस मॅडमला घेऊन पळून गेला असता तर मग काय करू शकलो असतो आपण? करू शकतो, वाट बघू शकतो लग्न पत्रिकेची. डॉक्टर पूर्वा वेड स्लोफर बोगस. अरे अरे काय करायचं? हा इसम म्हणतो, हा इसम म्हणतो, त्याच्याकडे दुसरी मुळीच नाही. काय करायचं काही कळत नाही. अरे बाबा परमेश्वर. अरे 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 कळेना 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 मला काही. कळेना 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 मला काही. करायला गेलो त्याचे झाले रे वाटोळे. निस्तरावे कसे सारे केलेले घोटाळे. करायला गेलो त्याचे झाले रे वाटोळे. निस्तरावे कसे सारे केलेले घोटाळे. वेड्यांचा बाजार सारा झाला. कळे ना कळे ना कळे ना कळे मला काही. कळे ना कळे ना मला काही. कळे ना कळे ना कळे ना कळे मला काही. या प्रेमिकानो वा थोडे जागे का धावता रे त्या प्रेमा मागे. सांगावे कसे याना आहे हा भ्रम सारा. प्रेमाच्या ह्या मुळीला देऊ कुठून उतारा. मुळीचा उतारा अशी मुळी मिळे. कळे ना कळे ना कळे ना कळे ना. डॉक्टर 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 पुंडलिक, एक धक्कादायक बातमी देऊ का? आता आयुष्यात मी धक्का बसण्याच्या पलीकडे गेलेले. तू बोल. डॉक्टर पुंडलिक. तू बोल रे, मी घाबरत नाही. तू बोल रे. वर्दे हरी विठ्ठल येताय. तू बोल. आता काय करायचं बोल? गायब व्हायची मुळी आहे का विचारू त्याला? काय डोसकं फिरलं काय? मला सांग, त्यांच्या बरोबर पोलीस आहेत? पोलीस काय मला दिसले नाहीत, पण लांबचं मला दिसत नाही. लप 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 लप. डॉक्टर पुंडलिक. डॉक्टर पुंडलिक. ए ए डॉक्टर पुंडलिक. हे काय लपले? तूच मला इथे लपवलंस ना. सॉरी सॉरी. मी या या वर्दे साहेब, असे कसे लपले? पुंडलिक ओ काय प्रकार आहे? कुठला? तुम्ही इथे लपून बसल्या, तिकडे माझी मुलगी पळून गेली. अहो पळून नाही, ती इथेच आली. कळलं म्हणून तुम्ही इथे आलो. आपण जे काय सांगायचं ते तिकडे सांगितलं मी. इकडे कशी आली ती? इकडून तिकडे तिकडे बघा काय. तिकडे बघा ना, चष्मा आहे ना तुमच्याकडे, बघायला. गुड इव्हिनिंग वर्दे साहेब. अरे एवढी नम्रता काय दिली आणि किती दिली आणि कुठली दिलीस? तुम्ही पण आमच्या पार्टीला आलाय. मंदार, तू आलास नवनीत बरोबर? ठीक आहे, मला वाटलं. अरे बघ, त्याला काय हवं नको ते आधी बघ. मी आलो. अरे मला तर कळलं नवीन आलाय नवनीत बरोबर इकडे म्हणून. मी तर घाबरूनच गेलो होतो. म्हटलं गुरुवारची एंगेजमेंट होतीये का? नाही. कोण म्हणतोय नाही होत, होणार म्हणजे होणारच. गट 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 गट. पटवलंस ना नवनीतला? तिला पटवायचा काय संबंध आहे? ह्या गुरुवारी माझी एंगेजमेंट होणार आहे, पण ती मंजुषा बरोबर. येस, आमचं एकमेकांवर फ्राणान फलीकडे फ्रेम आहे. सांगता येत नाही. फ्राण फारच कासा वीस झाले तर एंगेजमेंट पण नाही, डायरेक्ट लग्न. डायरेक्ट लग्न मंजुषा बरोबर? अरे शुद्धी म्हणायच का तू? नाही, तसं थोडासा मजेत आहे मी, पण लग्नाच्या बाबतीत नो मजा बिजा. अरे तरी सुद्धा तू मंजुषा बरोबर मजा मारण्याच्या टेस्ट ते आपलं लग्न करण्याच्या गोष्टी करतोय? हो, कारण नवनीतचा आणि माझा काही संबंधच नाहीये. शॉकिंग, सिम्पली शॉकिंग. विश्वासघात आहे हा सरळ सरळ. पण हे बघ, असल्या नालायकपणानं तुम्हाला गोत्यात आणण्याचा विचार करत असल्याचं फॉरगेट इट, मी अजिबात हटणार नाही. येत्या गुरुवारी जू सेंटर मध्ये नवनीतची एंगेजमेंट होणार म्हणजे होणार. तुझ्या बरोबर नाही तर त्या नवीन बरोबर. काय म्हणालात? या जावई बापू, या जावई. मी तुमचा. हे बघा, आता असे रुसवे फुगवे नको आहेत. मला कळत आहे सुरुवातीला मी तुम्हाला नाकारलं म्हणून तुम्ही रागावलेले आहात. साहजिकच आहे ते. तेव्हा म्हटलं आपणच पड खावी. तर गुरुवारी तुमची एंगेजमेंट नक्की, राईट? शुअर, मी तयारच आहे. फक्त इन्व्हिटेशन मध्ये आपण थोडा बदल करू. या मंदारच्या ऐवजी नवीन इज गेटिंग एंगेज टू नवनी. यस, नो 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 नो. नवीन इज गेटिंग एंगेज टू मंजुषा. कुत्र्या, मी सुद्धा शेवटचं समजावून सांगतो. मंजू अशी लग्न मी करणार आहे. धरा दाखवतो याला. दात तोडेन मंजुषाचं नाव पुन्हा घेतलं असतं तिच्याशी लग्न मी करणार आहे. मी
तुम्ही दोघेही मंजुषा बरोबर लग्न करणार? अरे मग नवनीत बरोबर लग्न कोण करणार? इकडे जागा कमी आहे ना, हो चल बाहेर चल. अरे अरे थांबा 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 थांबा. तुमचा थांबण्याचा आग्रह मी तत्काळ मानला. थँक्यू थँक्यू. आता का विचारा, आस्क मी वाय वाय टाइम वेळ, मला सवड हवी होती. नाही पण तुम्हाला तर पूर्वा मॅडमना बाहेर घेऊन जायची घाई झालेली होती ना. आणि मला तर जायचं नव्हतं, त्याच्यामुळे पिणे का बहाना चाहिए. नाही म्हणजे काय बोलताय मला काही कळत नाही. विचार करा म्हणजे समजेल. बर, ती बाई डॉक्टरही नाही, मी असा भनंग, मी कुठं जाणार हो तिला घेऊन. का तुम्ही तर म्हणाला होतात की आशीबाई जन्मात कधी बघितली नाही म्हणून. ती अक्षरशः खरंच आहे बर का, पण मी तिला घेऊन करू काय हो का? लग्न हा संसार हा ते मला शक्य तरी आहे का? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेमात ती पडलीय मी नाही, डोळ्यात औषध तिनं घातलंय मी नाही. ग्रेट आहात ग्रेट आहात सर तुम्ही, पण फार थोड्या लोकांना जमतो प्रेमात पडलेल्या बाईला आपल्यापासून लांब ठेवायला. पण तू काय गरज ना म्हणजे पूर्वा मॅडम तू काय कसं करायचं म्हणून काय काय कळत. माझ्याकडून दुसरी मुळी मिळवण्याच्या दिशेनं बोलणं चाललंय राईट सर. नाही आता तुम्ही एवढं ओळखलंच आहे तर देऊन टाका ना ती दुसरी मुळी, त्याचे हवे तेवढे पैसे आम्ही देतो ना तुम्हाला. मी आधीच नाही का सांगितलं दुसरी मुळी नाहीये म्हणून. अरे पण हल्ली माणसं सत्यावर विश्वासच ठेवत नाहीत. कुणी त्यांना त्यांच्या सोयीचं सांगितलं की तेच त्यांना सत्य वाटत. वा हे वाक्य, हे वाक्य दारू प्यालेलाच बोलू शकतो. पण आता काय करायचं ना, म्हणजे दुसरी मुळी मिळवण्याकरता आम्ही करायचं काय ना नेमकं, त्याच्यामध्ये काय हो. त्याच मुळी मिश्रित औषधाचे दोन दोन थेंब घाला. यावेळेस योग्य त्या माणसाला थेंब घालायला सांगा, गेल्या वेळेस सारखी चूक नको व्हायला. हा थँक्यू थँक्यू मिस्टर बोगस, थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर 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 बाय बाय स्वीटे. बघू डार्लिंग बघू डार्लिंग वेर आर यू. ए येणार रे, मला इथे अगदी एकट एकट वाटतंय रे. तू होय पूर्वा, मला ना तुझी खूप काळजी वाटते ग. माझी काळजी कशा करता, मी अगदी मजेत आहे. आय एम फीलिंग डिवाइन. ते बरोबर आहे, पण आता कसं झालंय, आता कसं झालं ना, आता ना डोळ्यात औषध घालायची वेळ झालेली आहे. अरे पण मगाशीच घातले मी ड्रॉप. दोन तास झाले ग, असं नको करू, दोन तास झाले औषध घालायला पाहिजे. एवढंच ना, आज माझी कशालाही तयारी आहे, अगदी स्वर्गीय आनंदात आहे मी. बस तर बस, मीच घालतो औषध, आता रिस्क नको. डॉक्टर असे डोळे फाडफाडून काय बघताय माझ्याकडे? नीट उभे राहा, सावधान, दोन हात लांब. शी तुमच्याकडून दुसरी काय अपेक्षा आहे म्हणा, लहानपणापासून बघते मी माझ्या बद्दल फालतू घाणेरडे वाईट विचार आहेत तुमच्या मनात. अरे बाटली बदलली की काय, पण आता मी तुम्हाला शेवटचं सांगते, नीट कान देऊ नका, माझं तुमच्यावर प्रेम आहे. आहे हो, हे काय सांगायची पद्धत आहे गे, हे आहे. चला या निमित्ताने एक नवीन भावना तुझ्या मनात जन्माला आली तर. नाही रे, भावना जुनीच आहे, माझं नेहमीच तुझ्यावर खूप प्रेम होत, म्हणून तर अधून मधून तुझ्याशी भांडल्याशिवाय मला चैनच पडत नसे. अच्छा 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 अच्छा, म्हणजे भांडतान तुझ्या डोळ्यात जे दिसायचं ते प्रेम होत तर. काय घाबरलं तुम्ही? ए पुंडलिक, तुला एक गंमत सांग. हो, आता उद्योग काय? अगदी आता मी एक भयंकर स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नात मी चक्क एका कळकट्ट माणसाच्या प्रेमात पडले होते. मला तर अगदी बोगस वाटतं हे सगळं.
काय कुठली बोगस स्वप्न बघते अगं, बाहेर चालणं किती छान पडलंय, उशिरा का होईना, उशिरा का होईना, आपण आपल्या भावी आयुष्याची स्वप्न बघूया, चल. माझे पाय दुखतात. मग अच्छा गेले ते दिवस, चल. नाही ऐकून घ्या मॅडम, पण त्यानं माझा एवढा अपमान केल्यानंतर तुम्ही मला हे काम सांगताच कसं? हो ऐकून घ्या, पण हे बघा, तो जर त्या मंजुषाशीच लग्न करणार असला ना, तर त्याचे डोळे आले काय नाही तर गेले काय, आय डोंट केअर. नाही नाही मला काय म्हणायचं, आय जस्ट डोंट केअर, मला काही फरकच पडत नाही. बघा असा लोळवलाय त्या मंदारला कुणी, तू पुन्हा वाट्याला जाणार नाही. चला नवीन, तुमच्या नवीन जखमांना नवीन बँडेज करायचं का? नवीन नको का, त्या तशाच भळभळ त्या राहू देत. वीरांच्या जखमा आहेत त्या. ठीक आहे ठीक आहे, आता डोळ्यामध्ये ड्रॉप्स टाकायची वेळ झाली ना, चला आपण जाऊया. नको का, मगाशी घातले असं गड बसले डोक्यात, मला जाऊ दे ना. बघा बघा, वीरांच्या जखमा मिरवणारे आय ड्रॉप्स ना घाबरतायत. कोण घाबरतो आय ड्रॉप्स ना? आय ड्रॉप्स, आय ड्रॉप्स, काय डोळ्यात घातल्यासारखं करून मागच्या मागे फेकायचं, जुनी ट्रिक. नाही मग मॅडम, तुम्ही तुमच्या हाताने ते ड्रॉप्स टाका ना त्यांच्या डोळ्यामध्ये. माझं अडलंय त्या डोळ्यात ड्रॉप्स घालून द्यायला. मॅडम मी तुमच्या पाया पडतो. इकडे थँक्यू. थांबायचं त्याच्या डोळ्यापुढे थांबायचं, जायचं नाही कुठं. अरे माय स्वीडी पाय, जवळ ये ना. खबरदार, लाज नाही वाटत आता माझ्याकडे लाडी गोडी करायला? त्या मंजुषानं चिडकारलं म्हणून नाही, घुम जाओ घुम जाओ. अगं काही काय बोलतेस तू, मी कधीतरी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार केलाय का? हा काय हो, काय ही असं काय बोलते? हा असं का बोलतो उलट सुलट? वसंत ऋतू या वसंत ऋतूचं हवामानच असं घनचक्कर असतं ना, की काही काही लोकांची डोकी फिरतात, काही काही लोकांना स्वप्न सुद्धा पडतात, काही काही लोकांना भास सुद्धा होतात. पण अशाच वेळेला आपण आपला भांडण तंटा विसरून आनंदानं जगा ना. सावकाश सावकाश, बसतोय इथे. बस बस बस, मला खरोखर आश्चर्य वाटतं, कसलं तरुणांनी आपसात द्वंद्व करून एखादी तरुणी कुणाची हे ठरवण्याची प्रथा आता कालबाह्य झाली असेल असं मला वाटलं होतं, नाही का? आता याचा अर्थ काय समजायचा? काय नाही, अर्थ एवढाच की ह्या गुरुवारी तुम्ही नवनीतची एंगेजमेंट करून टाका ह्या नवीनशी. खूप चावलाय हो, चावलाय. अरे पण येत्या चार दिवसात तुमची टाळकी पुन्हा सरकणार नाही याची काय गॅरंटी? वर्दे साहेब, गॅरंटी तशी कशाचीच देता येत नाही, पण जे जे काय घडेल ते सगळं चांगलंच घडेल अशी आशा करण्यापलीकडे आपल्या हातात तरी दुसरं काय आहे? पक्या, माझा जरा डोळा लागला तर हा गेला कुठे मंदार? मी कुठेच नाही गेलोय. हा काय द्यावा? सावकाश सावकाश सावकाश, आहे चला इथेही गर्दी आहे. वर्दे साहेब, आता तुम्ही भरलेलं हॉटेल सेंटरचं भाडं पूर्णपणे वसूल होणार असं दिसतंय. ते कसं काय? कारण तिकडे या दोघांच्या एंगेजमेंट बरोबरच डॉक्टर पुंडलिकांची सुद्धा एंगेजमेंट होणार आहे, हे तुम्ही जाहीर करायचंय. आणि 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 एंगेजमेंट नंतर एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच मुहूर्तावर एक नव्हे दोन नव्हे तर तिघा तिघांची लग्न सुद्धा होणार आहेत, हे सुद्धा तुम्हीच जाहीर करायचंय. आमची तयारी आहे. अरे कमाल आहे,
मी इकडे आलो होतो दोघांच्या प्रेमाचा प्रश्न सोडवायला आणि इकडे बघतो तर चक्क सहा सहा जणांचं प्रेम यशस्वी. अरे हे काय चाललंय काय हे प्रेम 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 म्हणजे असतं तरी काय हो. खरं सांगू खरं प्रेम नसतच ते असतं एक निव्वळ स्वप्न तारुण्याच्या वसंतात पहाटेच्या वेळेला पडलेलं एक एक गोड गुलाबी सुंदर स्वप्न. कधी ते कोणाचं टिकतं तर कधी विरून जात. असतो हा खेळ खोटा आभासाचा असतो हा खेळ वसंताचा.